उल्टे हाँ सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। आपण दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया। मी आदरणीय मकरंद बुवा आणि आदरणीय मांडवगणे गुरुजींना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। निमित्ताने आयोजित झालेल्या श्रीमत देवी भागवत कथेसाठी उपस्थित अशा भाग्यवंतांचे मी हार्दिक स्वागत करते। ज्यांनी ही देवी भागवत कथा आयोजित केलेली आहे त्या सौ मयुरा बाणावली आणि श्री राहुल बाणावली यांचे मी अभिनंदन करते आणि सर्व श्रोत्यांतर्फे आभार मानते। ज्यांच्या वाणीवर सरस्वतीने वास केला आहे असं आपल्या सर्वांचे समर्थ भक्त मकरंद बुवा हे देवी भागवत कथा सांगण्यासाठी आले आहेत हे आपले परम भाग्य आहे। त्यांचे मनापासून स्वागत करते आणि आपल्या सर्वांतर्फे मी त्यांना नमस्कार करते। संहिता वाचण्यासाठी श्री मांडवगणे गुरुजीही आले आहेत त्यांचे स्वागत करून त्यांनाही नमस्कार करते। मकरंद बुवांचे साथीदार सुशील गद्रे, प्रसाद कुलकर्णी, गणेश मेस्त्री आणि अमेय गुणे यांचंही स्वागत करून त्यांनाही नमस्कार करते। आदरणीय मकरंद बुवा आपल्याला देवी भागवत कथेसाठी लाभले आहेत हे आपलं सद्भाग्य आहे। त्यांची तपश्चर्या साधना भरपूर आहे। मकरंद बुवांची ओळख आपल्या सर्वांना आहेच, पण काही नवीनही लोक असतील त्यांना कळावं म्हणून सांगते की 12 वर्ष समर्थ रामदास स्वामींच्या सज्जनगडावर राहून त्यांनी रात्रंदिवस समर्थांची सेवा केली आहे। 12 वर्ष स्वामींच्या समाधीची पूजा, त्याचबरोबर श्री मारुतीबुवा सांगतील ती कामं आणि ती सांभाळून सज्जनगडावरील आदरणीय रानडे गुरुजी, शेंबेकर बुवा, मारुतीबुवा ह्या सर्वांकडून वेगवेगळे अभ्यास करून ज्ञान प्राप्त करून घेतले आहे। तबला, पेटी, गायन या सर्वात मकरंद बुवा तरबेज आहेत। श्री मकरंद बुवा इंजिनियर आहेत। आपल्या संपूर्ण देशात तरुण कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून ते प्रसिद्ध आहेतच, पण परदेशातही त्यांचं नाव आहे। सिंगापूर, दुबई, स्वित्झर्लंड, जर्मनी, ज्युरिच, अमेरिका या देशातही ते नाव कमावून आले आहेत। एवढंच नाही तर विशेष म्हणजे त्यांनी विमानही चालवलेलं आहे। असे आदरणीय मकरंद बुवा, त्यांचा जबरदस्त सखोल अभ्यास, त्यांची स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा, शब्दांची फेक आणि त्यांच्या गायनाचा अभ्यास आपण सर्व अनुभवणारच आहोत। ती शक्ती रूपिणी, ती बुद्धी रूपिणी, ती लक्ष्मी रूपिणी आहे। अनेक अनेक रूपात ती आपल्याला भेटत असते, पण तिच्याबद्दल सखोल अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला नसते। तेव्हा देवीबद्दल सविस्तर ऐकण्याची सोय बाणावली कुटुंबियांनी केली आहे। दांडेकर काकांना मी विनंती करते की त्यांनी हार घालून आदरणीय मकरंद बुवांना कथा सुरू करण्याची विनंती करावी। Thank you.
महोत्सवामध्ये आपण श्रीमद देवी भागवताचा कार्यक्रम या ठिकाणी जगदंबेच्या चरणी सादर करणार आहोत. कथा सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक अर्धा मिनिट शांतपणे डोळे मिटून बसूया. थोडंसं निर्विचार होण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे नवीन जे काही जगदंबा आपल्याला देणार आहे ते साठवण्याकरता आपण रिफ्रेश होतो. श्रीराम. भवानी कृपा करी आता भवानी
आता भवानी कृपा करी आता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी तुझिया चरणी ठेवित माथा तुझिया चरणी ठेवित माथा तुझिया चरणी ठेवित माथा कृपा करी आता भवानी कृपा कृपा करी आता भवानी कृपा करी आता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूल चत्वारि वाचा गमोपंतानंतया राघवाचा सुतासारिथे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा बालार्कायुत तेजसांत्रि नयनां रक्तांबरोल्लासिनीं नानालंकृति राजमान वपुषां बालोडुराट शेखरां हस्तैरिक्षुधनुसृणीं सुमशरं पाशं मुदा बिभ्रतीं श्रीचक्रस्थित सुंदरी त्रिजगतां आधारभूतां नमस्ते जगच्चिन्त्यमानस्वरूपे नमस्ते महायोगिनी ज्ञानरूपे नमस्ते नमस्ते सदानंदरूपे नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे कालात्मिकां कलातीतां कारुण्यहृदयां शिवां कल्याणजननीं देवीं कल्याणीं पूजयाम्यहं नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मतां श्लोकार्धेन तया प्रोक्तं भगवत्याखिलार्थदं सर्वं खल्विदमेवाहं नान्यदस्ति सनातनं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री जगदम्ब उदयोस्तु 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 भगवती श्री जगदंबा आदिम शक्तीच्या असीम कृपेनं
आयोजित झालेलं हे श्रीमद देवी भागवत श्रवण करण्याकरता उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ जगदंबेला नमस्कार करतो. जगदंबेची कृपा आपल्यावरती व्हावी असं ज्यांना प्रामाणिकपणानं वाटतं अशा धार्मिक सज्जनांना वेगळा नमस्कार करतो. अधिकारी साधक, वेदसेवा शास्त्रसेवा करणारे, धर्मनिष्ठ उत्तम असे कला उपासक या सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि श्रीमद देवी भागवताच्या महात्म्याला सुरुवात करतो. मनुष्याचं जीवन अनेक स्तरावरती नियोजित करण्याचा प्रत्येक मनुष्य स्वतःहून प्रयत्न करीत असतो. काही वेळा आपल्याला यश येतं, काही वेळा येत नाही, आणि या यश आणि अपयशामध्ये आपलं संपूर्ण जीवन व्यग्र होऊन जातं, व्यस्त होऊन जातं. आणि ती शक्ती कशी वापरायची याची युक्ती आहे, म्हणजे शक्तीची युक्ती आहे आणि युक्तीची शक्ती आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, तेच इतिहासामध्ये महान ठरले, त्यांनी राज्य गाजवली. समर्थांची ओवी आहे स्फुट काव्यातली. शक्तीने मिळती राज्य, शक्तीने मिळती राज्य, युक्तीने कार्य होत असे. शक्ती युक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत नांदती. हे सगळं आपण बोलतोय, पण आता या शक्तीची उपासना कशी करावी, काय नेमकं करावं, म्हणजे माझ्या जीवनात इथून पुढं, मागचं नाही मला आता काही बदलता येणार, पण इथून पुढच्या जीवनामध्ये मी प्रत्येक स्तरावरती यश मिळवूनच थांबेन, अपयशाला सहजपणानं दूर करेन. आणि एक वेळ अशी येईल की मी अनेकांचा आधार ठरेन. अशी क्षमता जर वाढवायची असेल तर काय करावं आणि काय करू नको हे सांगणारं महापुराण म्हणजे श्रीमद देवी महाभागवत पुराण आहे. अनेक पुराणं आहेत, त्यांचा आपण विचार थोडा थोडा करणार आहोत. पहिला दिवस म्हणजे थोडासा कसं असतं, ते पहिलवान लोक खेळतात ना, कुस्तीचा आपण प्रसंग पाहिला असेल, ते एकमेकांच्या अंगावर धूळ टाकतात. कोण जास्त एक्साइट होतोय तो कमी क्षमतेचा असतो, म्हणून इतकी धूळ आहे सगळी इथं. काय ऐकायला मिळणार आहे आम्हाला, तर राम नवरात्र माहिती आहे. रामाच्या नवरात्रात देवीचं काय ठेवलंय, पण मुद्दाम सांगून ठेवतो, रामरायांनी आपल्या जीवनामध्ये जी उपासना केली ती उपासना इथे आहे. रामरायांनी स्वतः जीवनात रावणावरती विजय मिळवण्याकरता जे अनुष्ठान केलं ते इथे अनुष्ठान इथे आहे. आणि हे चैत्र नवरात्र मुळामध्ये जगदंबेचंच नवरात्र आहे, आणि रामरायांनी तिची शक्ती आपल्या जीवनात सिद्ध केली, ती इतकी सिद्ध केली की आता ते राम नवरात्र म्हणून प्रचलित झालं. फक्त एक गोष्ट आहे की शांतपणे बसून ऐकलं पाहिजे. शांतता अत्यंत आवश्यक आहे, कारण या पूर्ण अध्यात्मामध्ये महत्त्व आहे ते एकाग्रतेला. ती मुलं खेळतायत, दंगा करतायत, एकाग्रता होणार नाही, मिळायचं ते मिळणार नाही, मी कार्यक्रम करून निघून जाईन, काय करायचं ते तुम्ही ठरवा. पण सगळ्यात महत्त्वाचं असते एकाग्रता. आमचे दंदे महाराज नेहमी सांगायचे, त्यांची कीर्तन आपण ऐकली असतील, रामदासी कीर्तनकार होते, ते म्हणाले, लहानपणी आपण मॅग्निफाईंग ग्लास घ्यायचो आणि कापूस पेटवायचो, आपण सगळ्यांनी हे प्रयोग केलेला आहे की ती मॅग्निफाईंगचे जे भिंग घ्यायचं ते कापूस खाली ठेवायचं किंवा पातळ कापड ठेवायचं आणि सूर्याची किरणं अशी आलेली, एकाग्रतेने आपण त्या
कापसावरती टाकायचे आणि विशिष्ट उष्णता वाढल्यावर फुरकन कापूस पेटून जायचा. ते म्हणाले आकाशात सूर्य आहे, हातात भिंग आहे आणि कापूस आहे, एवढ्याने तो कापूस पेटत नसतो, तर त्याला आवश्यकता असते त्या सूर्यकिरणांची एकाग्रता मॅग्निफाईंग ग्लासमध्ये घेऊन ती एकाग्रता त्या कापसावरती सोडणे. नुसता सूर्य आहे, भिंग आहे आणि कापूस आहे, एवढ्याने तो कापूस पेटत नसतो, हे जसं आहे तसं जगदंबेकडून येणारा जो काही शक्तीचा स्रोत आहे तो त्या वक्त्याच्या मुखातून बुद्धीवरती अशा प्रकारे पडावा लागतो एकाग्रतेने. असं भिंग असं हलवत राहिलं तर तो कापूस पेटेल का? कशाकरता मी आपल्याला हे सांगतोय की आपल्याला फक्त माहिती गोळा करायची नाहीये. माहिती तर सगळ्यांकडे आहे ना, हल्ली सोशल मीडियामुळे इतकी माहिती, तुम्हाला सांगतो, वक्त्यापेक्षा श्रोत्यांनाच जास्त माहिती असते. माहितीचा फार उपयोग नाहीये, उपयोग आहे ती माहिती एकाग्रतेनं साठवण्याचा. निधिध्यासन नावाचा जो भाग सांगितला, या निधिध्यासनाचा अत्यंत उपयोग आहे. आणि म्हणून आजपासून आपण प्रयत्न करणार आहोत की कशी एकाग्रता होईल आणि या एकाग्रतेचा परिणाम आपल्या जीवनावरती कसा होईल. म्हणून श्रीमद देवी भागवत करण्या सांगण्यापूर्वी सर्वप्रथम मी आपल्या समोर श्रीमद देवी भागवताचं महात्म्य जे आहे ते सांगणार आहे. आणि प्रसंग असा आहे, एका मंगल प्रभाती शौनकादी हजारो ऋषी मुनी श्री क्षेत्र नैमिषारण्यात बसलेत. सकाळच्या वेळात ही मंडळी यज्ञ करतात, दुपारच्या वेळेला भोजनोत्तर थोडी विश्रांती झाल्यानंतर हे सगळे लोक चिंतनाला बसतात की व्हाय, हाऊ आणि व्हॉट, मला अमुक अमुक पाहिजे वाटतं तेच का पाहिजे, दुसरा महत्वाचा ते कसं मिळवेन आणि खरंच मी जीवनात काय मिळवलं पाहिजे, याचा क्रमाक्रमाने विचार करायला ही सगळी मंडळी एकाग्रतेने बसतात. आणि त्यांच्या भाग्याने त्यांना चांगले वक्ते लाभले. त्या वक्त्यांचं नाव रोमहर्षण ऋषी उर्फ सूत. पुराणामध्ये अत्यंत मास्टर असणारे हे, उत्तम पुराण सांगणारे, सगळीच्या सगळी पुराण पाठ असणारे, स्वतःच्या जीवनात ती पुराण उतरवणारे, सांगायलाही अधिकारी आणि ऐकायलाही अधिकारी असे सूत महाराज बोलायला आरंभ करतात. ते म्हणाले तुमची नेमकी शंका काय ती आम्हाला विचारा. असं तुम्ही रँडमली असं मोघमपणाने बोलायला नको, तुम्ही आम्हाला विचारा की आम्ही काय केलं पाहिजे किंवा आम्हाला काय शंका आहेत या विचारा, मग त्यावर मी उत्तर देण्याचं ठरवतो. आणि सांगायला आरंभ झाला, श्री गणेशाय नमहा, श्री दुर्गा देव्याय नमहा, सृष्टव्वा सर्गरूपा जगदवन निधौ पालनी या च रौद्री संहारे चापि यस्या जगदद जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ती मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वाचं प्रसन्ना विधि हरि गिरीशाराधितालङ्करोति. शिवस्य चरितं दिव्यं भस्मरुद्राक्षयोस्तथा सेतिहासी हासञ्च माहात्म्यं श्रुतं तव मुखाम्बुजात्. अधुना श्रोतुमिच्छामः पावनात् पावनं परं भुक्तिमुक्तिप्रदं नृणाम् अनायासेन सर्वशः. महाराज, आत्तापर्यंत आम्ही आमच्याकडं आपल्याकडनं अनेक पुराणं ऐकली, शिवमहापुराण ऐकलं, भागवत ऐकलं, अनेक पुराणं ऐकली. आणि या पुराणांचा एक संदेश आमच्या लक्षात आला की जीवन हे नश्वर आहे, कधी काही होऊ शकतं, सावध व्हा आणि परमार्थ करा. कळलं. आमचा प्रश्न असा आहे की पण आम्हाला या जीवनातही यश हवं असेल, आमचा देह उत्तम राहावा, आमच्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं,
आमच्या आई वडिलांचं कल्याण व्हावं, आमचं कल्याण व्हावं, प्रतिष्ठा उत्तम असावी, विद्या व्यवस्थित असावी, आम्ही छान दिसावं, जीवनातले उपभोग सुद्धा व्यवस्थित मिळावेत आणि यथाकाली मोक्षाचाही लाभ व्हावा। कारण कसं आहे की अध्यात्म जरी श्रेष्ठ असलं तरी रोज जीवनात काय दुपारी 4 वाजता चहा पाहिजे की नाही, आता आंब्याचा सीझन सुरू होतोय, आंबा पाहिजे की नाही हो। जे जीवनात आपल्याला आवश्यक वाटतं तेही पाहिजे की नाही सांगा। समर्थानी याकरता दासबोधामध्ये एक छान चर्चा केली आहे, कल्याण आणि समर्थांचा किंचित प्रेमळ वाद चालला आहे आणि तो वाद समर्थांनी दासबोधात ठेवला आहे। समर्थ असे गुरु आहेत की आपल्या शिष्याचं सगळं रेकॉर्डमधनं काढून टाका असं नाही। कल्याण स्वामी असं म्हणाले, तुम्ही म्हणताय महाराज खरं, मला हे नाही मान्य। समर्थ म्हणले, लिही, दासबोधात ओवी आहे, स्वामीचे भिडेने बोलवे ना, एरवी हे काहीच माने ना, तुमच्या भीतीनं मी बोलत नाही आहे पण मला नाही मान्य आहे। अरे प्रपंच करायचा असं जर ठरलेलं आहे, प्रपंच तुम्ही नवरा बायको गृहस्थाश्रम नव्हे, मठाचाही प्रपंच आहेच आहे ना, आलेल्या लोकांना अन्नदान करायचं आहे ना, मठ चांगला सजवलेला असावा असं वाटतं ना, उत्तम बांधकाम असावं असं वाटतं ना, आपलं आरोग्य चांगलं असावं असं वाटतं ना, भले चांगले शर्ट पॅन्ट नाहीत पण धोतर तरी उपरणं तरी चांगलं पाहिजे ना, आपण छान दिसावं वाटतं ना, फार तर वैराग्य, रोज पक्वांना नाही खाणार पण भाजी भाकरी तरी पाहिजे ना। जर हे पाहिजे असं आपल्याला वाटतंय तर सारखं काय निंदा करायची। दासबोधच परत सांगतो, विषयासी निंदित गेले आणि पुन्हा त्याची सेविले। इथे म्हणायचं जगन जग खोट आहे हो, जग खोट आहे हो, मध्यंतरात चहा जाणार। यालाच दंभ म्हणतात, हिपोक्रसी। आणि भगवंताला दंभ चालत नाही, भगवंताला सगळं चालतं, फक्त त्याला 2 गोष्टीची ॲलर्जी आहे, एक अहंकार आणि दंभ। म्हणून आमचा प्रश्न, देवी भागवताचा आरंभ कुठल्या श्लोकाने होतोय लक्षात घ्याल, देवी भागवताच्या महात्म्याचा आरंभ, भुक्तिमुक्ती प्रदम नृणाम अनायासेन सर्वशा, अनायासेन, आयास म्हणजे कष्ट, कष्ट न करता म्हणजे सौम्य कष्ट करून सहज। आम्हाला भुक्ती पण पाहिजे, जीवनातले भोगही पाहिजेत आणि मुक्ती पण पाहिजे। श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांनी त्रिपुरा सुंदरी स्तोत्रात असं म्हटलंय, यत्रास्त भोगो यत्रास्ति भोगो नहि तत्र मोक्षः। जिथे खूप भोग असतात ना तिथे मोक्ष इम्पॉसिबल। मोक्षापेक्षाचा विचार न काय करू लोक, राजे राज्य सांडून गेले दासबोध, राज्य टाकून निघून गेले लोक, काय उगाच आहे काय। यत्रास्ति भोगो नहि तत्र मोक्षः, यत्रास्ति मोक्षो नहि तत्र भोगः। ज्या ठिकाणी भोग आहे तिथे मोक्ष नाही, तिथे मोक्ष आहे तिथे भोग नाही हो। तुकाराम महाराज म्हणाले, कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही। रडगाणे वाले प्रपंच नको तो आम्हाला, जीवनात ही घडी दिस जातील दिस येतील भोग सरण सुख येईल। असा रडका आम्हाला हे नकोय, फार महत्वाचं लक्षात घ्याल, खूप नीट ऐका। ज्याने देवी भागवताचा आरंभ नीट ऐकला त्याला देवी भागवत कळायला आरंभ होतो। ज्याला प्रपंचही नेटका झाला पाहिजे आणि परमार्थही उत्तम झाला पाहिजे त्यांनी काय करावं हे पुढे सांगणार आहेत भगवान वेदव्यास। म्हणून तो श्लोक नीट पूर्ण करूया आधी।
यत्रास्ति भोगो नहि तत्र मोक्षः, भोग आहे तिथे मोक्ष नाही. यत्रास्ति मोक्षो नहि तत्र भोगः. पण एक गोष्ट अशी सांगितली, एक गोष्ट अशी की जी तुम्हाला मिळणारी मिळाली तर तुम्हाला भोग आणि मोक्ष सहज प्राप्त होईल. पण पुढे सांगतात, श्री सुंदरी सेवन तत्पराणाम. अधीम शक्ती भगवती जगदंबा मातेची उपासना ज्याच्या जीवनात आली, श्री सुंदरी सेवन तत्पराणाम भोगश्च मोक्षश्च करस्त एव. एका हातात भोग, एका हातात मोक्ष. शरीराचा उत्तम उपयोग, सगळं काही उत्तम, काही कमी नाही, आणि तरीही लहान मुलांना खेळता खेळता गवताची काडी टाकून द्यावी इतक्या सहजपणाने प्रपंच टाकून मोक्षही. दोन्ही समर्थपणे जर भोगायचं असेल, भोगही आणि मोक्षही. आपल्या पुराण काळाचं वर्णन येतं, रामायण काळाचं ते हे येतं. विकृत वैराग्याच्या तेवढ्या संकल्पना नव्हत्या. जर आपल्याला भोग भोगायचे, छान पोहे खायचे तर सजवून खाव. तो एखादा नाही वेदांताचा कोर्स करून आलाय, जीव नश्वर आहे. म्हणून विवेकानंद सांगत असतात, ज्याच्या भोगात ताकद नाही त्याच्या त्यागात काय ताकद असणार आहे. म्हणून दोन्ही अत्यंत समर्थपणाने आपल्याला जर आत्ताचा शब्द वापरतो एन्जॉय करायचं असेल, नेटका प्रपंच. समर्थाने उगाच सांगितलं असेल का बोला प्रपंच करावा नेटका. सगळं व्यवस्थित असू द्या आणि अत्यंत शांतपणानं पूर्वा रुक्मिव बंधना मृत्योर मोक्षीय मामृता. रडत प्रपंच समर्थांची त्याकरता सुद्धा ओळ आहे की वृथाशीण संसार करीती रडाया, नसे अंतराया नसे पांघराया. समर्थांचं एकदा जनस्वभाव गोसावी निरूपण वाचून बघा, म्हणजे आपल्याला आपल्या पूर्वजांची दृष्टी लक्षात येते. विकृत अशा वैराग्याच्या कल्पना करायच्या नाहीत आणि विकृत भोगाच्याही कल्पना करायच्या नाही. आम्हाला सांगा अशी काही उपासना आहे का, आणि सांगायला आरंभ करतात म्हणाले अशी एकच उपासना आहे, आणि ती उपासना म्हणजे भगवती अदिम शक्ती जगदंबेच्या कृपेला पात्र व्हा आणि दोन्ही उत्तम करा. एक मुद्दा लक्षात घ्याल की हे काही इथे मॅजिक चाललेलं नाहीये. मी नेहमीच सांगतो, संपूर्ण आपलं अध्यात्मशास्त्र आणि धर्मशास्त्र हे मॅजिकवर अवलंबून नाही, ते लॉजिकवर अवलंबून आहे. तर्क आहे तिकडे, फक्त शांतपणानं त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आपल्याला ही गोष्ट अमान्य करता येणार नाही की सगळंच्या सगळं विश्व शक्तीनं संचलित आहे. आपल्या अंगात शक्ती आहे की नाही हो बसायची. आता ज्यांच्यात खाली बसायची शक्ती आहे ते खाली बसतात, ज्यांच्यात वरती बसायची शक्ती आहे म्हणजे खाली बसायची शक्ती नाही आहे. अपमान करत नाही बरं, मी हे मुद्दा पटवून देतो. आता एखादा म्हणाला आम्ही खाली बसू शकतो वरती बसू शकतो, म्हणजे दोन्हीकडे बसण्याची आपली क्षमता आहे. शक्तीचा अर्थ काय, तो कुठल्या गणाचा धातू आहे, हे सगळं पुढे येणार आहे. एखाद्या माणसामध्ये कानाची शक्ती कमी असते, त्याला काही सांगतो म्हणतो ऐ ऐ. एखाद्या माणसामध्ये काही साहित्य उचलण्याची शक्ती नाही आहे, तो 10 वेळा बॅग इकडे या हातात नाही हातात, या हातात नाही हातात. ही गोष्ट आपल्याला अमान्य करता येणार नाही की सगळंच्या सगळं विश्व शक्तीनं संचालित आहे. पृथ्वी फिरती आहे ती, काहीतरी त्यामध्ये अशी व्यवस्था आहे, काहीतरी अशी शक्ती आहे, त्यामुळं त्या वेगानं फिरती आहे. उन्हामध्ये शक्ती आहे की नाही, पाण्यामध्ये शक्ती आहे की नाही. अशी जी शक्ती, शक्ती म्हणून जी असते ती एकच असते, ती ज्या माध्यमातून प्रकट होते त्या माध्यमाचं महात्म्य वाढवते. शक्ती कूलर मधून प्रकट झाली की थंडी लागते, शक्ती दिव्यातून प्रकट झाली की प्रकाश, शक्ती ओव्हन मधून प्रकट झाली की गरमपणा, गीझर मधून
शक्ती कायनेटिक एनर्जी झाली, निघाली की गाडीच्या द्वारे आपण इकडून तिकडे प्रवास करू। सगळं लक्षात घ्याल, विश्व शक्तीने संचलित आहे। आपल्याला कळण्याची शक्ती आहे, मला बोलण्याची शक्ती आहे, हे जे बसले आहेत ही शक्ती माझ्यापासून तुमच्यापर्यंत आणण्याची शक्ती त्यांच्याजवळ आहे। ते शक्ती कसे मॅनेज करावं ही मॅनेज ही सगळी मॅनेजमेंट त्यांच्याजवळ आहे। तिकडून त्यांनी इलेक्ट्रिक घेतलं, इकडून अमुक घेतलं, तिकडून तमुक घेतलं, हे बॉक्स म्हणले अमुक, आणि हा आवाज ब्रॉडकास्ट करून आपल्यापर्यंत आणून पोहोचवायचं काम त्यांच्याजवळच्या व्यवस्थेतली शक्ती करती आहे। जोपर्यंत आपल्या बुद्धीला हे आकलन होतंय तोपर्यंत आकलन करून घेण्याची शक्ती, आणि आकलन होईन असं झालं की दुपारची झोप भरून काढण्याची। झोप झाल्यानंतर सुद्धा आपल्याला काय आली, शक्ती। बरं वाटलं, म्हणले कधी प्रवचन यांचं असलं तर पुन्हा सांगत जा बरं, गोळी घेऊन झोप येत नाही अशी आम्हाला। आपण विचार करा बारकाईनं, आपण चष्मा जो धारण केला ना त्यामध्ये आपल्याला जेवढा काय आकार आहे तो समोरचा त्याचं आकलन करण्याची शक्ती आहे याच्यात, ह्यानं भागत नाही। म्हणून हे आणि या शक्तीचे आमच्या पूर्वजांनी एकूण 5 विभाग सांगितले। एकच शक्ती आकलन शक्ती तिला म्हणायचं महाविद्या उर्फ भगवती जगदंबा सरस्वती माता। शिक्षणाला सुरुवात करताना सरस्वतीला नमस्कार आहे, हे बघा सरस्वती विद्या मंदिर। सगळ्या अर्थानं समृद्धी आहे ना, त्या शक्तीचं नाव आपण दिलं भगवती महालक्ष्मी। सगळ्या अर्थानं प्रतिकाराची म्हणून जी शक्ती असते तिला नाव दिलं भगवती दुर्गा। तेज नावाची जी काही गोष्ट आहे त्याला आपण नाव दिलं भगवती जगदंबा गायत्री। आणि आनंद शक्तीची देवता सांगितली देवी भगवतानी भगवती राधा देवी। या 5 शक्तींचा संपूर्ण जगात व्याप सगळा व्याप चाललाय, किंवा 5 रूपानं या जगदंबा प्रकट होत आहे। एकच जसं इथं आलेली वीज एकच आहे, पण या दिव्यातनं आली की ती प्रकाश टाकते, इथून आली की माईक ऑन करते, कूलर मधून आली की ती पंखा आपल्याला वारा देते, याप्रमाणे आलेली शक्ती एकच आहे। पण 5 रूप तिची आमच्या पूर्वजांनी पुजली शोते हो, अशी ही महासरस्वती महालक्ष्मी महादुर्गा महागायत्री आणि भगवती महाराधा देवी यांची उपासना कशी करावी हे सांगणारं महापुराण म्हणजे श्रीमद देवी भागवत महापुराण। आणि पुन्हा पुन्हा हा श्लोक आचार्यांचा लक्षात ठेवाल, भोगश्च मोक्षश्च करस्थ एव, तुमच्या हातामध्ये दोन्ही येतो। आणि ज्यानी ज्यानी आतापर्यंत या जगदंबेची उपासना कशी करावी याचं वर्म समजून घेतलं असं आता कळलं तुम्हाला, मग घरी जाऊन करा बरं उपासना। कशाची उपासना करावी कळलं पाहिजे ना, ऐमची करायची का ह्रीमची करायची का क्लीमची करायची का श्रीमची करायची का कुठली करणार। आणि याकरता एकाग्रतेनं ऐकावं लागतं माझ्या डिफिशियन्सी कशाची आहे, आधी महत्वाची कमतरता कशाची हे कळण्याची शक्ती आली पाहिजे। आणि त्याकरता आपण चेक करतो की नाही बोलतो D3 कमी आहे म्हणले तुमच्यात बरं का, कारण उन्हात जातच नाही तुम्ही, नाही म्हणले B12 कमी आहे तुमच्यात, जे कधी नॉनव्हेज खात नाहीत ना त्यांच्यात B12 कमी असतं असं म्हणतात ते। म्हणजे पूर्वी आमच्या पूर्वजांच्यात नव्हतं होते कमी, काय 100 वर्ष जगले हो, पण त्यांनी म्हणलं की हो करून ऐकायचं, ते शास्त्राच्या विरुद्ध नाही आहे मी लक्षात घ्याल। तसं आपल्यात काय डिफिशियन्सी आहे, आपल्या शरीरात क्षमता कमी आहे का, मनात कमी आहे का, बुद्धीत कमी आहे का, प्राणात शक्ती कमी आहे, कशात कमी आहे, आणि ती भरून काढायची। आणि असलेली शक्ती या दोन्हीचा एक समतोल भाग सांभाळून आपल्याला आपलं जीवन खऱ्या अर्थानं पूर्ण यशस्वी करता येऊ शकतं। आणि याकरता एक सुंदर कथा येते सुरुवातीलाच, पहिलाच अध्याय महात्म्यातला ऐका, थोडं नाम गाऊया आणि पटकन लाव। तबल्यात लागण्याची शक्ती कमी आहे म्हणून पुन्हा पुन्हा लावावं लागतं तुला।
डिफिशन त्यातली कमतरता पखवाजाचं काय आहे ना. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बोला नारायण बोला बोला नारायण श्रीमन्नारायण. नारायण 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 श्रीमन् नारायण 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 श्रीमन् नारायण नारायण श्रीमन् नारायण 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 श्रीमन् नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमन् नारायण 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 श्रीमन् नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन् श्रीजगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. प्रसंग असा घडला की मथुरेच्या लोकांना सुरक्षा द्यावी याकरता भगवान श्री गोपाल कृष्णांनी द्वारकेची निर्मिती केली. द्वारका नावाच्या बेटावरती नगरी रचली. विश्वकर्म्याला बोलवलं आणि त्याच्याद्वारे सोन्याची नगरी रचली. आणि मोठ्या अशा त्या द्वारकेचा राजा आहे राजा उग्रसेन. छोटी छोटी गणराज्य म्हणजे आजच्या भाषेत बोलतो जिल्हे, हे जिल्ह्याचा प्रमुख आहे कोणीतरी, त्याला गणराज्य म्हणत पूर्वी. आता भगवान श्री गोपालकृष्ण जे आहेत हे कुठलेही मुख्य नाही तरी सुद्धा त्यांना द्वारकेचा राणा म्हणतात. नुसतं मोठ्या पोस्टवर बसून मोठ्या जागेवर बसून मोठेपणा येत नसतो. आपल्या बुद्धी चातुर्याने आपल्या कार्यकुशलतेने लोकांना आपल्यावरती अवलंबून ठेवायची क्षमता ज्यांच्यात होती ते लोक आपोआपच मुख्य नसतानाही मुख्य म्हणले गेले. उदाहरणार्थ सुग्रीव राजा आहे वास्तविक वानरांचा, पण वानरयूथ मुख्य कोणाला म्हणतात हो? वानरयूथ मुख्यम हनुमंत. कुठेच ते मुख्य नाही तरी मुख्य आहे. असतात ना काही लोक असे, ते मुख्य नसतात पण सगळं सरकार त्यांना विचारून चालतं. चांगल्या अर्थाने घ्या इथे. असे भगवान गोपाल कृष्ण एक दिवस त्यांच्याकडे लोक धावत धावत आले, देवा 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 इकडे या. ते म्हणले काय, आपल्या द्वारकेमध्ये सूर्य आला,
द्वारकेत असा सूर्य चालत येतोय असं दिसत होत. सूर्य अक्षरशः सूर्य चालत येतोय. कृष्णाने पाहिलं, डोळे दिपले आणि कृष्ण हसले. ते म्हणाले, आपला सत्राजित राजा आहे, तो तपश्चर्या करून परत येतोय. एका जिल्ह्याचा प्रमुख सत्राजित नावाचा राजा हा सूर्याचा उपासक होता आणि त्यानं सूर्याचं एक अनुष्ठान केलं आणि सूर्यनारायणाने प्रसन्न होऊन त्याला स्यमंतक नावाचा मणी दिला. स्यमंतक, आता स्यमंतक मणी आहे छोटा, पण त्याचा प्रकाश जणू सूर्य इथे आलाय असं दिसायचं. सूर्य तो स्यमंतक मणी जिथे असेल तिथे कुठलाही रोग राहणार नाही, कोरोना राहणार नाही, महामारी कुठली राहणार नाही. तोच काही मणे काही गोष्टींचे गुणधर्म सांगितले, जसे रुद्राक्षाचे गुणधर्म आहेत. रुद्राक्ष ज्याच्या गळ्यात आहे ना, त्याची कॉन्फिडन्स लेवल इतरांपेक्षा नेहमी वेगळी असते. स्फटिक स्फटिक ज्याच्या गळ्यात आहे ना, त्याला नेहमी आठवतं सगळं. स्फटिक हा आठवून देणारा पदार्थ आहे आणि ते तसंच वापरायला लागतं. आपण पार्थिव पूजा करतो गणपती उत्सवात, गणपती सोन्याचा करायचा नसतो, तो मातीचाच पाहिजे. त्यावेळेला तेच फल आहे. तुम्ही सोन्याचा केला म्हणजे जास्त फळ नसतं. म्हणून वस्तूंचे म्हणून गुणधर्म आहेत. आमचे पूर्वज किती शहाणे असतील विचार करा, की त्या त्या वस्तूंचा वापर करून आपल्या जीवनात यश मिळवण्याकरता ती शक्ती वापरायची. आम काय स्टोन वापरा सांगतात ना, होतं काय? काहीतरी होत असणार आहे. म्हणूनच गोपालकृष्णांच्या हातात इतक्या अंगठ्या होत्या की नाही. एक परवा शेटजी भेटले होते मला, त्यांच्या 8 बोटात अंगठ्या होत्या, 8. वा, म्हटलं महाराज काय श्रीमंत आहात तुम्ही, कसल्या कसल्या अंगठ्यात सांगा. ते म्हटले, ही या बोटातली अनामिकेतली अंगठी आहे म्हणाले, ती फक्त लग्नातली आहे आणि उरलेल्या ज्या 7 आहेत ना, ते उपद्रव कमी होण्याचे आहेत म्हणले लग्नानंतरचे. आवडलं मला. वा वा, अंधविश्वास नको हे जसं आहे, त्याबरोबर लक्षात घ्याल की काहीतरी त्यात असल्याशिवाय एखादी गोष्ट परंपरा इतकी वर्ष लाखो वर्ष चालत नसते हो. असा हा स्यमंतक नावाचा मणी त्या सत्राजितानं तपश्चर्याकडून सूर्यांकडून मिळवला आणि तो आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या घरी गेला. राजाच आहे छोट्या गणराज्याचा तो. आणि त्यानं पुण्यवाचन स्वस्ती वाचन ब्राह्मणांकडून त्या, म्हणजे आपण जसं एखादं कार्य कर सत्यनारायण पूजा करतो की नाही, अशी त्या मण्याची पूजा ठेवली आणि संध्याकाळी आत्ताच्या भाषेत बोलतो रिसेप्शन ठेवलं. आपण जसं नवीन गाडी आणली की रिसेप्शन ठेवतो की नाही, ही मर्सिडीज बेंझ आणली आहे ती माझ्याच खर्चाचं आणि हे पोहे आणि चहा पण माझ्याच खर्चाचं आहे आणि तुम्ही म्हणा हो चांगलं केलं तुम्ही, तरी माणसं चांगलं म्हणत नाहीत की नाही. अगदी असं कळाय करता सांगतोय. असा त्यांनी छान कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमामध्ये उग्रसेनाला, म्हणजे मुख्य जो राजा आहे त्याला बोलावला, अनेक यादवांना बोलवलं, भगवान गोपालकृष्णांनी बोलवलं, सगळे लोक तिथे गेलेत आणि गोपालकृष्णांचं स्वागत, सगळ्यांचं स्वागत झालं आणि सगळ्यांनी अभिनंदन केलं. वा सत्राजिता, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, तुझं अभिनंदन, अभिनंदन. गोपालकृष्णांची दृष्टी ही सगळ्यांपेक्षा वेगळी होती. अभिनंदन तर आहेच आहे, पण राजा तुला एक विनंती करू, तू हा जो मिळवलेला मणी आहे स्यमंतक नावाचा, हा तुझ्या राज्यात न ठेवता आपलं जे मुख्य राज्य आहे उग्रसेन महाराजांचं, म्हणजे आपला मुख्य राजा, त्यांना तू अर्पण कर. म्हणजे साहजिकच तुझ्या या मण्याचा उपयोग संपूर्ण राज्याला होईल आणि आपल्या राज्यातून कुठल्याही प्रकारे महामारीसारखा रोग असेल तर तो निघून जाईल आणि मोठ्या कार्याकरता छोट्या गोष्टीचा मला त्याग करता आला पाहिजे. त्यजेत एकम कुलस्यार्थे, नाही का? नुसते गप्पा मारून नाही होतो, चांगलं कार्य होण्याकरता मी त्याग काही करायला तयार आहे का? नाही, सगळं चांगलं झालं चांगलं झालं पाहिजे, पण 10-20 रुपये पेट्रोलचे वाढले की नाही ते नाही जाम, असं कसं काय? प्रत्येकाने थोडा थोडा त्याग केला की राष्ट्र उभं राहतं. याप्रमाणे आपण प्रत्येकाने काही करायला पाहिजे. तर तू जर हा मणी आजच्या कार्यक्रमात मी असा मिळवला आहे, तपश्चर्या मी केली आहे, सूर्यनारायणाने प्रसन्न होऊन मला दिला आहे, पण मी आपल्या मुख्य राजाला, राज्याला, म्हणजे
उग्रसेन महाराजांना मी देतो म्हटल्याबरोबर संपूर्ण जगामध्ये तुझी योग्यता लोकांच्या लक्षात येईल आणि तू महान म्हणवला जाशील. महान लोक तेच म्हणवले जातात ते जे त्यागाचं जीवन जगतात, असं कृष्णांनी सुचवलं. पण आता यात काही वाईट केलंय का? बर, त्यांनी म्हणावं नाही जमणार, नाही जमला जमणार म्हणलं तर काही बिघडतंय का? तर नाही जमलं तर हो म्हणावं, नाही तर नाही म्हणावं. पण काही काही लोकांचा पत्रकारितेचा स्वभाव असतो. कोणी पत्रकार असेल तर रागवू नका, चांगले पत्रकार पण असतात. पण मला पत्रकारांनीच परवा सांगितलं, म्हणाले माणसाला कुत्रं चावलं ही बातमी नसते आमच्याकडे, कुत्र्याला माणूस चावला ही बातमी करायला लागते म्हणाले. विचित्र काहीतरी पाहिजे असं मला तो एक तासगावचे पत्रकार मला सांगत होते. आणि आमचे म्हणले असा क्लास घेतला जातो, छान आहे म्हणजे. अर्थात त्याच्यावर मात करणारे लोक आहेत. मला मुद्दा हा सांगायचा आहे, तो सत्राजित म्हणाला कृष्णा जास्तीची अक्कल शिकवू नकोस. सत्राजिताचं आडनाव यादवच होतं बरं का? कृष्णांचं आडनाव काय? यादव. माझ्या गुरुजींना एकाने प्रश्न विचारला की कृष्णांनी सगळे यादव का बुडवले. यादव आडनावाचा मुद्दा नाहीये, त्या लोकांचा मुद्दा चाललाय. आमचे गुरुजी म्हणले सगळे बुडवले, एक दोन चार राहिले ते केवढे देशाला जड झाले म्हणे. सगळे असते तर काय झालं असतं? भगवान गोपाल कृष्णांबद्दल सगळ्यांना आदर होता असं समजू नका. कृष्ण हे कृष्णस्तु भगवान स्वयं हे ओळखणारे फार कमी लोक होते. तो जर असं म्हणाला असता बाबा जमणार नाही, मी श्रीमंतक म्हणी माझ्याकरता मिळवलाय, तू मला काही सांगू नको, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. प्रत्येकाला चॉईस आहे की जमेल किंवा नाही जमेल. पण हे तो जास्तीचं बोलला आणि खूप बोलत गेला. पण कृष्ण म्हणले ठीक आहे, हा प्रसंग संपला, सगळे डिस्पर्स झाले, सगळे आपापल्या घरी आले आणि एक 8-15 दिवस गेले असतील. आणि त्या सत्राजिताचा धाकटा भाऊ होता, त्याचं नाव प्रसेन. या प्रसेनाने तो मणी घेतला, गळ्यात घातला आणि तो शिकारीला निघून गेला. तो म्हणला टॉर्च म्हणून बरा आहे जंगलात, सिंह मारायला बरा आहे. हो सिंह दिसेल ना मला, जंगलात दिसत काही नाही हो. आणि तो निघून गेला. बरं, तो गळ्यात अडकवला त्यांनी आणि गेला. आता कधीही माणूस न पाहिलेला एक सिंह त्या जंगलात होता. माणूस हा पदार्थच पाहिला नाही त्याने. एकदम तो रात्रीच्या वेळेला कसला प्रकाश पडलाय हे पाहिलं आणि तो बुजल्यासारखा झाला आणि त्यानं प्रसेनावर आक्रमण केलं आणि प्रसेनाला त्या सत्राजिताच्या धाकट्या भावाला ठार मारून टाकलं. आणि दातामध्ये तो मणी धरला, कसला विचित्र मणी आहे म्हणून दातात धरला. आणि तो मणी घेऊन तो सिंह पुढे 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 चालला. त्या जंगलामध्ये जांबुवान नावाचे भगवान श्री रामचंद्रांचे मदतनीस अतिवृद्ध अवस्थेत तिथे राहत होते. त्यांनी एकदम प्रकाश पाहायला बाहेर आले, ते कळलं त्यांना अरे ते ज्ञानी आहेत. त्यांना कळलं हा श्यमंतक नावाचा मणी आहे. ते धावत आले, त्या सिंहाला दोन थपडा मारल्या, सिंह जागेवरच मरून गेला. आणि तो श्यमंतक म्हणी त्यांनी आपल्या घरी नेला आणि मुलांना खेळायला दिला. घरी म्हणजे त्या गुहेत जिथे राहत होते तिथे गेला. आता सत्राजित राजांना सकाळी पूजेला येऊन पाहिलं तर मणी कुठं आहे? गेला. गेला कुठे मणी? आणि सत्राजित राजांना सगळीकडं आवई उठवली, अफवा उठवली की गोपाल कृष्णांनी मणी चोरला. आणि त्याचं लॉजिक एकच, जो लोणी चोरू शकतो तो मणी चोरू शकतो, कारण लोणी आणि मणी यांचा यमक एकच आहे. आणि सगळीकडे चर्चा सुरू. असं वाटलं नव्हतं कृष्ण असे असतील असं वाटलं नव्हतं. बरं, कानफाटे एकदा नाव पडलं ना तुमचं, तुम्ही कितीही चांगले असा, लोक नेहमी शंकेनं तुमच्याकडे बघतात, कारण तसा इतिहास असतो. आता तुम्ही किती सांगा मी पैसे खात नाही पैसे खात नाही पैसे खात नाही, किती सांगा, काय वाटेल ते करा. आम्हाला माहिती किती बँका बुडवल्यात असं म्हणतात लोक. कोणा व्यक्तीबद्दल बोलत नाही, मी उदाहरण फक्त सांगतोय. आणि गोपाल कृष्णांच्या लक्षात आलं की हा आरोप जर आपल्याला फेटाळायचा असेल तर नुसतं त्याला बोलावून असं विचारता येणार नाही की पुरावा दाखव. कारण साधारणतः असा कुणी आरोप केला की आपण काय म्हणतो, कशावरून
आपण साधारणतः हेच असतं की पुरावा दाखवा. भगवान गोपालकृष्ण त्याला बोलावू शकले असते, उग्रसेन महाराज गोपालकृष्णांचं ऐकणारे होते, त्यांना त्या दरबारात बोलावता आलं असतं, राज्यसभेमध्ये बोलावता आलं असतं. उग्रसेन महाराजांनी विचारलं असतं सत्राजिताला, ही तू आरोपाची इतकी मोठी आवई उठवली, एवढी अफवा उठवली, तुझ्याजवळ पुरावा नसताना का उठवलीस? पण लगेच सत्राजित म्हणला असता, तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही हॅरेसमेंट करताय, असं म्हणलं असतं की नाही? म्हणून गोपालकृष्ण कसे आहेत, खरे लोकनायक आहेत. लोकनायकानं कसं वागावं हे गोपालकृष्णांच्या चरित्रावरून लक्षात येतं. गोपालकृष्णांनी कुठल्याही प्रकारे सत्राजिताला विरोध केला नाही, काही केलं नाही. त्यांनी विचार केला खरी बाजू लोकांसमोर आणूया, म्हणजे खोटी बाजू आपोआप बाजूला पडेल. आणि ती खरी बाजू कोणती आहे याकरता कळायकरता गोपालकृष्ण स्वतः निघाले, याकरता स्वतः घरातनं बाहेर पडायचं असतं. उन्हाळा आहे, मी एसीत बसून राहीन, तुम्ही व्हॉट्सअपवर फोटो पाठवा, अशी कामं होत नसतात. ग्राउंड लेवलला उतरावं लागतं, स्वतः मेहनत करावी लागते, तेव्हा मोठी कार्य उभी राहतात. गोपालकृष्णांनी एक थोडे द्वारकेतले जाणकार लोक बरोबर घेतले की खरं काय ते बघायला चला. आणि गोपालकृष्णांनी आपल्या गुप्तहेरांना विचारलं, असं असं सत्राजिताच्या घरातलं कोणी बाहेर पडताना बघितलं होतं का? तर एका गुप्तहेरानं सांगितलं की सत्राजिताचा धाकटा भाऊ प्रसेन काही दिवसापूर्वी, 4-8 दिवसापूर्वी गळ्यामध्ये तो मणी गळ्यामध्ये घालून, शमंतक मणी गळ्यामध्ये घालून बाहेर पडला होता, असं आम्ही पाहिलं होतं. कुठं गेला? म्हणले जंगलाच्या दिशेनं गेला, बहुतेक शिकारीला गेला असला पाहिजे. चला, आणि 100-200 माणसं घेतली द्वारकेतली, आणि गोपालकृष्ण घोड्यावरती बसून टकडक 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 तिकडे जाऊन पोहोचतात. आणि प्रसेन मेलेला पाहिला, तो घोडा मेलेला पाहिला, आणि त्याचं रक्त असं सांडत सांडत तो सिंह गेलेला होता. त्या रक्ताचा मागोवा घेत, रक्ताचे ठसे जे होते त्याच्यावरती त्याचा मागोवा घेत 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 गोपालकृष्ण जाऊन पोहोचते, तर सिंह मरून पडला होता. आता आजूबाजूला पाहिलं, चिखल होता, त्या चिखलामध्ये अस्वलाची पावलं उमटली होती. त्या पावलांचा मागोवा घेत 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 गोपालकृष्ण एका गुहेजवळ जाऊन पोहोचले. त्या गुहेतून प्रकाश येत होता. गोपालकृष्णाने सांगितलं स्यमंतक मणी इथं आहे. मणी कुठं आहे? इथे आहे. आणि सगळ्यांच्या लक्षात आलं गोपालकृष्णांच्यावरती खोटा आरोप करण्यात आला, गोपालकृष्णांनी मणी चोरला, मणी इथे आहे. गोपालकृष्ण म्हणले सगळेजण इथे थांबा, मी जातो आणि मणी घेऊन येतो, कुणी जाऊ नका आणि आत येऊ नका, कारण आतमध्ये सफोकेशन होईल, कसली गुहा असेल माहीत नाही, ते वाली सुग्रीव प्रकरणात झालं तसं होईल. आणि गोपालकृष्ण रांगत रांगत आतमध्ये गेले आणि त्यांनी पाहिलं एक मुलगी, तिचं नाव जांबूवती, ती त्या मण्याशी खेळत होती, झेलत होते ते तिचा भाऊ वगैरे. ते कृष्णाने तो मणी मागितल्यावर ती ओरडायला लागली, ची 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 करून ओरडायला लागल्यावरती हा जांबुवान जिथे कुठे गेला होता काय आणायला फळ वगैरे, तो एकदम भरकन आला आणि वाटेतल्या लोकांना त्यांनी भुई सपाट करून टाकलं बाजूला सारखा म्हणून, आणि तो आतमध्ये गेला आणि कृष्णांच्या पाठीवर पडला. कृष्ण पालते एक क्षणभर गेला कृष्णांना सुद्धा सावरायला आणि बोला आरंभ झाला. आणि ढिशम ढिशम बॉक्सिंग, कारण तो उत्तम मल्लयोद्धा आहे. एक दिवस झाला बरं, आता मारामारी बाहेरच्या लोकांना ऐकू येते. ते म्हटले आपण नको आज जायला, रशिया युक्रेन काय व्हायचं असेल ते होऊ द्या, आपण आपले बाहेर थांबूया. नाटोचे लोक सुद्धा आत येईनात. त्या लोकांनी सुद्धा नाट लावला, कोणी आतमध्ये येईनात. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, अरे 10-12 दिवस झाले युद्ध सुरू. त्यातले काही पब्लिक, काही लोक उठले आणि ते म्हणले द्वारकेत निरोप तर देऊया, समजा कृष्णांचं काही कमी जास्त झालं तर पुढची तयारी करायला पाहिजे ना. काही लोक असे असतात बघा, सगळे आपली तयारी करून ठेवतात. एका माणसाला फार सवय होती, तो म्हणायचा तेव्हा तरी ऐकलेलं होतं, त्याला सांगितलं अरे चहा करायचा चहा घेऊन ये, तो नुसता चहा, अरे साखर साखर घेऊन, अरे दूध, एका खेप चहा करायचं म्हणजे सगळं चहाचे आणायला पाहिजे की नाही, गाळणं नाही आणलं असं नसतं रे. काम सांगितलं की आजूबाजूची सगळी तयारी करायची. त्याचे आजोबा केव्हा तरी आजारी पडले,
डॉक्टरना घेऊन ये, डॉक्टर घेऊन आला आणि ते पुढची पण तयारी घेऊन आला सगळं. अरे कुठला उपदेश कधी वापरायचा ते ठरलेलं आहे. काही पब्लिक गेलं आणि त्यांनी भगवान गोपालकृष्णांचे जे माता पिता आहेत वसुदेव आणि देवकी, त्यांना सांगितलं महाराज तुमचा मुलगा संकटात आहे. जो गोपालकृष्ण काही क्षणात सुदर्शन चक्र काढून कुणालाही ठार करू शकतो, भल्या भल्या लोकांना नाही सोडलं, असा गोपालकृष्ण 10-12 दिवस झाले युद्ध करतोय आणि युद्ध थांबायला तयार नाहीये. आणि देवकीला एकदम काळजी वाटायला लागली. हो, इतका भगवान पराक्रमी आहे त्याची सुद्धा आई काळजी करते, कारण आई हा पदार्थच भगवंतानी बनवताना असा बनवलाय. साने गुरुजी सांगत असत, हे हृदय कसे आईचे जे आनंदातही रडते. बर, अगदी आशीर्वाद जरी द्यायचा आला ना, आजी आई आशीर्वाद, मुलगा आला आई आई आजी मी पळण्याच्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतलाय, हळू धाव रे बाबा. काळजी करणारा पदार्थ म्हणजे आई आणि आजी आहे, लक्षात घ्या. वसुदेवानेही काळजी वाटायला लागली. 10-12 दिवस युद्ध सुरू आहे, याचा अर्थ प्रतिपक्षाचा मनुष्य जबरदस्त आहे. आणि इतक्या त्यांच्याकडे एका महान व्यक्तीचा आगमन झालं. नारायण 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 नारायण, नारदांचं आगमन झाल्यावर वसुदेव देवकी यांनी अर्थातच चरणावर मस्तक ठेवलं, सांगितलं देवा संकट आलेलं आहे. ते म्हणले मला मेसेज आला म्हणूनच मी आलोय. माझ्या मोबाईलला म्हणाले काही मी मेसेज अलाव करून ठेवलेले, कधी काही असेल तर मेसेज येऊ द्या. नाही का अलाव करतो तेच येतात, सगळे येत नाहीत आपल्याला. व्हॉट्सॲप येऊ द्या, फेसबुक येऊ द्या, येऊन पडलेले असतात मेसेज बॉक्समध्ये आणि मग सर्च करायचे. मुद्दाम आलोय म्हणाले मी. वसुदेव म्हणाले बाकी गप्पा मारू नका, लवकर सांगा काय करू. ते म्हणाले साधं सांगतो, आत्ता काय चाललंय तिथे. म्हणले युद्ध चाललंय. युद्धामध्ये आवश्यकता कशाची असते, युद्ध जिंकण्याकरता आवश्यकता कशाची आहे, शक्तीची. इतका वेळ युद्ध चाललंय, हा इतका वेळ युद्ध ज्या अर्थी चाललंय त्या अर्थी कृष्णांचं काय कमी पडतंय, शक्ती. तुम्ही इतना शक्ती कुरिअर करा ना, अमेझॉनवर पाठवून द्या. मी थोडं आधुनिक भाषेत बोलतोय, लक्षात घ्याल. मुद्दा मला काय सांगायचा आहे, विनोदही होतो, कंटाळाही येत नाही आणि आधुनिक भाषेत बोललं की पटकन कळतं, म्हणून मी ती भाषा वापरतोय. जुन्या लोकांनी असा विचार करू नका काय बोलतायत तू आहे. पाठवून द्या. ते म्हणाले अशी पाठवता येते निश्चित, करू काय, काही नाही. म्हणाले लगेच उद्या सकाळी संकल्प करा, आज संध्याकाळी सकाळी स्नान संध्या सगळं झाल्याबरोबर संकल्प करा आणि श्रीमद देवी भागवताचं आयोजन करा. म्हणले सांगणार कोण, मी सांगतो. शेवटच्या 2 दिवसात एक जगदंबेचा यज्ञ करा, संहिता वाचायला पंडित लोक बसवा आणि शांत बसून देवी भागवत ऐका, त्याच वेळेला सप्तशतीचा पाठ करा. असं सगळं आयोजन करण्यात आलं आणि 9 दिवस पूर्ण झाले. 9व्या दिवशी पूर्णाहुती सुरू झाली. तोपर्यंत इकडं जसा जसा इकडे एक एक दिवस पुढे जायला लागला तशी 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 शक्ती तिकडे जायला लागली. आणि इतका वेळ जो हरत आले होते गोपालकृष्ण किंवा कमी पडले होते तोपर्यंत कृष्णांनाही असं काय काय स्फुरण झालं आणि कृष्णांनी जांबुवंताला धरून असं बुकललं. वर्णन असं केलं इथे की त्याची सगळी हाडं ढिली झाली. हा जांबुवंत किती महान होता माहितीये का, त्याच्यासारखा मोष्टी संपूर्ण जगात नव्हता. म्हणून त्यानं रामावतारात मागितलं होतं. शेवटी रामाना राज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा राज्याभिषेकाच्या वेळेला रामानी सगळ्यांना सगळं वाटलं. तुरे खोविले घातल्या पुष्पमाळा, कुणाच्या डोक्यात तुरे खोवले मोत्याचे, कुणाच्या गळ्यामध्ये फुलाच्या माळा घातल्या. बहुभूषणांचे बहु ढीग केले, जगन्नायके ते कपी गौरविले. भरपूरून दिलं. मारुती रायाला आत्मज्ञान दिलं, सुग्रीवाला विभीषणाला राज्य दिलं, सगळ्या वानरांचे सन्मान केला. पण जांबुवंताला काहीच दिलं नाही, कारण जांबुवंत आत्मज्ञानी होते, ते बृहस्पतींचे शिष्य आहेत. त्यामुळे त्यांना काहीच नको आहे.
ते म्हणले रामा मला काय देणार, ते म्हणले काय पाहिजे, एकच गोष्टीची म्हणाले माझ्या जीवनात कमी आहे, लहानपणापासून मला मुष्टियुद्ध करणारा कोणी भेटला नाहीये. आणि ज्यानं कुस्ती केली असेल, ज्यानं हे खेळ खेळले असतील, त्याला कळेल की एक मस्ती असते अंगात, हिमोग्लोबिन 2 आहे, त्यांना कळणार नाही. त्यांना तुम्ही काही सांगा ते असे बसतात, मस्ती असते ती. मलखांब वगैरे केलाय त्यांना कळेल की अरे ते आपली कोणीतरी मस्ती जिरवावी अशी इच्छा असते. तेव्हा देवा रामराया तुम्ही माझ्यावर बॉक्सिंग कराल का? तुम्ही मला पुरणार नाही पण मला दमवाल, मीच जिंकणार आहे मला खात्री आहे. काय असेल हो? आणि जांबुवान वृद्ध होता तेव्हा, वृद्ध लोकांनी लक्षात घ्या, अजिबात कॉन्फिडन्स लूज होऊ देऊ नका, नाही तर बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घ्या. पण सगळ्यात महत्त्वाचं, मी विनोद करत नाही, सगळ्यात महत्त्वाचं या कथा ऐकल्यानंतर पहिल्यांदा काय वाटतं तर आपल्या चित्तातला आत्मविश्वास वाढतो बरं का. सारखं घाबरत 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 जगण्याची सवय लागली असते ना, की जांबुवंताचं कथा ऐकल्यावर अरे तो जर असा असेल माझ्यात कणवरता असेल की नाही शक्ती. असं होतं, जांबुवान म्हणाले रामा माझ्याशी मुष्टियुद्ध करता, म्हणजे बॉक्सिंग. राम म्हणले ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्याशी मुष्टियुद्ध करणारा मी आधुनिक राज्य करता नाही आहे. अरे कृतज्ञता म्हणून काही असते की नाही, तुझ्यामुळं मी युद्ध जिंकलो, अनेकांपैकी तू महत्त्वाचा आहेस एक मुद्दा, आणि हा अवतार माझा मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे, सगळ्या मर्यादा दाखवण्याकरता मी जन्माला आलोय बरं का. लोक आपल्याकडे बघतात, नाईलाज झाला तरच पाणी प्यायचं, कारण नसताना एकदम स्थिर. राम म्हणाले पुढच्या जन्मी, पुढच्या अवतारात, तो प्रसंग आज होता. आणि कृष्ण युद्ध जिंकत आले, एक डाव असा आला की हनुमंती डाव टाकला कृष्णांनी, पायात पाय घातला त्या जांबुवंतांच्या, त्याला उताणा पाडला आणि छातीवर बसले आणि आता एक बॉक्स मारणार. इतक्यात जांबुवंतानं हात जोडले आणि सांगितलं देवा मी तुम्हाला ओळखलं, तुम्हाला ओळखलं बरं का देवा. ते म्हणले कसं काय ओळखलं? ते म्हणले रामावतारामध्ये मी तुमच्या शेजारी उभा होतो युद्धाला, त्यावेळेला तुम्हाला जो घाम आला होता, देवतांना घाम येत नाही बरं का, आणि आला तर अगदी थोडा येतो आणि त्या घामाचा सुगंध सुटतो. देवतांच्या तनूची 54 लक्षणं सांगितली आहेत पद्मपुराणाने, 54. देवतांचे कसे असतात देह, त्यांच्या बॉडीज, त्यांचं शरीर जे असतं ते किती पवित्र असतं, देवतांची सावली पडत नाही, देवतांचं घाम येत नाही आणि आला तर त्याचा सुगंध येतो. तिसरा मुद्दा, देवतांच्या गळ्यात घातलेला हार सुकत नाही. देवाच्या गळ्यात आपला कसा घातला की 5 मिनिटात त्याचं अगदी काय होतं, त्या गजऱ्याचं घातला होता का नव्हतं, नुसताच दोरा, कारण इतकी डोक्यात उष्णता असते. विनोदाचा भाग सोडून द्या, लक्षात राहण्याकरता विनोद आहे, कायम लक्षात राहतं हे देवतांचं असं असतं बरं का. पण जो रामरायांना किंचित घाम, 87 दिवस युद्ध चाललं होतो आणि हा शेजारी उभा होता जांबुवान, आणि रामांच्या अंगाला एखादा अत्तर लावावा असा सुगंध येत होता घाम आल्यावर, तो घर्मगंध आणि आजचा घर्मगंध सारखा याच्यावरनं ओळखलं, म्हणला मी तुम्हाला की तुम्ही रामराय आहात. हात जोडल्याबरोबर गोपालकृष्ण एकदम बाजूला झाले, नमस्कार वगैरे झाले, बसा चहा पाणी, कसं काय आहात. देवा मला आधीच सांगायचं नाही का, मी मारामारी केली नसते तुमच्याशी, जांबुवान म्हणाले. कृष्ण म्हणाले दोन कारणाकरता मी युद्ध केलं तुझ्याशी, एक म्हणजे तू मला इच्छा गेल्या जन्मी अर्ज देऊन ठेवला होतास ना थोडा वेळ तरी, आणि दुसरं म्हणजे मी खूप दिवसात हात साफ केला नव्हता. कसं काय चाललंय सध्या? म्हणले छान चाललंय, पण ते पण काय? ते म्हणले मला मुलीची काळजी आहे, अतिवृद्धपणी झालेली मुलगी जांबवती आहे बरं का, मुलीची काळजी आहे. कृष्ण म्हणाले अरे ऐसा चलता रहता है, खूप लोकांना काळजी असते बघा, अमुक अमुक झालं की आता परमार्थ करायचा, सगळ्यांचं काम असं नडलेलं आहे बघा. आमचे आम्ही गडावरचे लोक दासनवमी झाली की आता हे सुरू करायचं, आता किती दासनव्या गेल्या. माझा एक मित्र आहे पुण्यातला, तो त्याला मी फोन केला असा एकदा सहज, अरे म्हटलं काय पळायला गेलायस का, 4 जानेवारी होती. तो म्हटलं 1 ते 5 जानेवारी मध्ये कधी पळायला जात नाही,
कारण त्यावेळेला इतके लोकांची गर्दी झालेली असते. मग 5 नंतर ती कमी झाली की मी पळायला जातो म्हणला. संकल्प दिवस 1 जानेवारी. बघा आपण, मी बारकाईने विचार करा आपण, मी नुसतं सांगतोय, विनोद नाही करत आहे. अमुक झालं की आपण अमुक करू असं आपलं कितीतरी आयुष्य गेलं. म्हणून कधीच त्याच्या नादाला लागू नये. आमचे वामन पंडित म्हणाले, संसार धंदा करिता रिकामा, होशील केव्हा भजशील रामा, आता तरी तू करी एक कामा, आणि कामात कामा भज राम नामा. अमुक झाल्यावर मी तमुक करीन असे कशात अडकू नका, कृष्ण सांगतायत जांबुवंताला. नाही म्हणले आता मुलीचं लग्न झालं की नामालाच लागायचं. मुलीचं लग्न झालं आता कसं काय, नाही म्हणले आता ती तिकडे सेटल होतीये ती, अजून मलाही तेवढ्यात आली 1.5-2 वर्षांनी ती बाळंतपणाला. आता नातवंडात अडकले, आता नातवंड मोठी व्हायला लागली, म्हणले आता आमच्याकडे शिकायला ठेवणार आहे आम्ही त्यांना शहरातच. झालं का शिक्षण पूर्ण? ते म्हटले आता नातवाचं लग्न झाल्यावर पुढं काय काम आहे, आम्ही नामच घेणार. गडावर गोंदवले आळंदी पंढरपूर 8-4, 4-8-8 दिवस झालं का? ते म्हटले आता नातवाला मुलगा झालं की आमची जबाबदारी संपली. त्यात काय तुमची जबाबदारी आहे? केव्हा तरी रिटायरमेंटचा खऱ्या अर्थानं विचार करा, आणि बाहेर रिटायर होऊ नका, बाहेर कामात राहा, पण आतमध्ये मात्र हळूहळू निवृत्त होण्याचा अभ्यास करा. जांबुवंताला सांगतात भगवान, जांबुवान म्हणाले, तुमच्याशी बोलायचं म्हणून इकडून तिकडून बोललो. मी सरळ तुम्हाला विचारतो, तुम्ही मणी न्यायला आलात ना? ते म्हणले हो. माझ्या मुलीलाही घेऊन जा. इतका चांगला जावई चालून आलेला असताना त्याला कुठला सासरा सोडेल? माझ्या मुलीशी लग्न करा. कृष्णाने म्हणे, एकदा तिच्याकडे पाहिलं, ठीक आहे म्हणाले, म्हणजे मणी प्रकरणात अजून एक लग्न झालं. आणि तिला घेऊन सगळ्या 100-200 द्वारकावासियांना घेऊन भगवान गोपालकृष्ण आले, द्वारकेमध्ये प्रविष्ट झाले, आणि प्रविष्ट होताना नेमकी पूर्णाहुती झालेली होती, आणि आता पुन्हा पुनराचम्य चालू होतं वसुदेवांचं, देवकी यांचं. नारद महाराज होते, सगळी ब्राह्मण मंडळी, सगळे लोक होते द्वारकेतले. आणि इतक्यात बातमी आली, भगवान गोपालकृष्ण आले, ते जगदंबेला ओवाळलेलं तसंच ताट घेऊन गेली देवकी, आणि देवकीने गोपालकृष्णांना औक्षवण केलं, कपाळाला कुंकू लावलं, देवाला ओवाळलं, बाळा ये, तू जिंकावास म्हणून जगदंबेचा आम्ही देवी भागवताचा कार्यक्रम केला, जगदंबेचं हे पुराण आम्ही वाचून घेतलं, जगदंबेचा यज्ञ केला, सप्तशतीचे पाठ केले, बरं, ओम नमः चंडिकाईच्या जपाला पुष्कळ लोक बसवले, आणि अशा प्रकारे आम्ही तुझी पाठ राखण करावी अशी जगदंबेला प्रार्थना केली, आणि खूप मनापासून सेवा केली. गोपालकृष्ण म्हणाले, जरा जास्तच मनापासून सेवा केलीस वाटतं तू. ते म्हणले, कसं काय ओळखलं? त्या प्रकरणात अजून एक तुला सुनबाई आलेली आहे. कथानक कथानकासारखं असतं, पण विशेष म्हणजे ही अशीच्या अशी कथा श्रीमद भागवतातही येते. इथे जगदंबेच्या उपासनेचा थोडक्यात उल्लेख येतो, इथे मात्र तो सविस्तर येतो, कारण हे जगदंबेचंच महापुराण आहे. अरे गोपालकृष्णांसारखे गोपालकृष्ण सुद्धा आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्याकरता जगदंबेची वारंवार उपासना करत असतील, त्यांचे आईवडील उपासना करत असतील, तर तुमच्या माझ्या जीवनात किती आवश्यकता असेल या उपासनेची. आणि खरं म्हणायचं झालं तर आपण या उपासना कमी केल्या आणि त्याचा परिणाम आपल्या प्रपंचात सुद्धा आपण अपयशी, छोट्या छोट्या गोष्टीत अपयशी व्हायला लागलो. म्हणून त्या उपासनेचा आपल्याला स्तर बघायचा आहे, आणि याकरता विनंती मी करतो आपल्याला की इथून पुढं 6 दिवस, आता आजचा दिवस तर पूर्ण होईल थोड्या वेळाने, इथून पुढं 6 दिवस आपण वेळ काढून या. आपण 5:30 दरम्यान, 6:45 दरम्यान कथा सुरू करू, आणि 10:45 कथा संपेल, 2 तासांनी एक ब्रेक असेल, सगळ्यांना चहा सरबताची व्यवस्था असेल, आणि परत 2 तास, म्हणजे सलग बसायलाही लागणार नाही, इतके छान आयोजक आहेत श्री राहुल आणि मयुरीताई. वास्तविक त्यांनी काल इतका मोठा कार्यक्रम केलाय कालपर्यंत, ते थकले दमलेत वास्तविक. त्यांना मी सकाळी सुचवलं होतं, भागवताला बसा, झोप पूर्ण होईल म्हणलं तुमची. मी विनोद केला, पण ती मंडळी धावतायत सारखी, त्यांनाही मी विनंती करतो, आणि त्यांच्या सगळ्या लोकांना विनंती करतो, बाकी मागं पुढं झालं तरी चालेल, पण कथा ऐका.
यात सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये का? कथानक ऐकणं महत्वाचं आहे. मी दांडेकर काकू काकांनाही विनंती केली, म्हटलं मला आम्हाला नुसतं आमटी भात वाढलं तरी चालेल, पण कथा चुक, कारण त्यांच्याकडे भोजनाची व्यवस्था आहे. ते म्हटले आम्ही लवकर जाऊ का? नको, तुम्ही नुसतं आमटी भात वाढा पण कथा ऐका हो. पुन्हा पुन्हा कथांचं आयोजन होत नाही. पूर्वीच्या मानानं आता कथा किती कमी झाल्यात हो. आता मंदिरं वाढली आणि कथा कमी झाल्या, कीर्तनं कमी झाली. बघा मंदिरामध्ये काय, फक्त लाइटिंग करायचं, आतमध्ये ऑर्केस्ट्रासारखं लावून द्यायचं आणि दिवसभर फिरत राहायचं. ज्या करता मूर्ती मांडली त्याच्या काय व्यवस्था आहेत? किती कर्मकांड राहिलं सांगा गुरुजी. खरं म्हणलं तर सगळ्या मंदिरांमध्ये यज्ञ झाले पाहिजेत, सगळ्या मंदिरातनं या मंदिरातली देवता जे आहे ना त्याच्या कथा झाल्या पाहिजेत, म्हणजे लोकांना मार्गदर्शन होतं की आपल्या जीवनात उपासना काय करावी. गणपती स्थापन केला जातो गणेशोत्सवात, पण त्या गणपतीच्या स्थापनेनंतर गणपती सोडून बाकी सगळे कार्यक्रम आयोजित होतात. आपण खूप मुलुंडकर मंडळी खूप आपण धर्माला आणि आपल्या संस्कृतीला जागणारे आहात. ठाणे मुलुंड हा भाग असा आहे की आपण खूप मनापासून या कथांचं आयोजन करता. समर्थांचाही पादुका दौरा जेव्हा आला होता त्यावेळेला सगळ्यात चांगला पहिला आम्हाला रिस्पॉन्स जो मिळाला समर्थांच्या पादुका दौऱ्याला, हा मुलुंडकरांनी दिला. आम्ही कधी विसरणार नाही आपल्याला, एवढंच सांगतो. बरं, तेव्हा आपल्याला विनंती आहे की आपण याकरता क्वालिटी टाईम द्या. मोबाईल ऑफ ठेवा त्यावेळेला. माझा मोबाईल चुकून चालू राहिला, मग आम्ही आल्यानंतर बंद करायचं ठरवलं होतं, कारण तेवढ्यात कुणाचा आला तर. त्याबद्दल मी आधीच क्षमा मागतो. आणि एवढे 9:30-10 रोज बसा. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, जगदंबेच्या या नवरात्रामध्ये जगदंबा आपल्याला काहीतरी दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. आपल्या मुलाबाळांचं ती कल्याण करेल, आपल्या पूर्वजांचंही कल्याण करेल, जे आत नाहीत ना त्यांचंही कल्याण करेल. आज नाही आहेत, आज स्वर्गामध्ये गेले त्यांचंही कल्याण करण्याचं सामर्थ्य. देवी भागवत हा असा काही ग्रंथ आहे की मॅजिक आणि लॉजिक हे दोन्ही एकत्र करून सांगितलेला ग्रंथ म्हणजे देवी भागवत. कितीतरी गोष्टी आपल्याला अशा माहीत नसतात की जे देवी भागवत कार्यकारण भावाने सांगतं की कृष्णांचे 6 भाऊ असे आपटून का मारले कंसाने, काय देवकीचं चुकलं होतं, त्याचं कारण देवी भागवतात येतं. रामरायांच्या जीवनात असं का घडलं की त्यांची इतकी प्रिय पत्नी, इतके पराक्रमी राम, काय कमी आहे रामांच्यात, पण त्यांना सुद्धा असं का झालं, कैकेयी अशी का वागली, तिला तसं वागण्याची प्रेरणा कोणी दिली, हे सगळं या देवी भागवताने सांगितलंय. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, देवी भागवत पुन्हा पुन्हा आयोजित होणारा ग्रंथ नाही आहे. म्हणून आपल्याला विनंती राहील माझी की शक्यतो कार्यक्रम चुकवू नका. काही वैयक्तिक आमचा स्वार्थ नाही, फक्त येऊन बसा म्हणजे आपल्याला कळेल की खरोखरीच देवी भागवत किती महान ग्रंथ आहे. इथेच थांबतो, एक 10 मिनिटाचा ब्रेक आणि 10 मिनिटानंतर आपण परत बसूया. काय चहा कॉफी सरबत जे असेल ते घ्या आणि पटकन येऊन बसा अशी आपल्याला विनंती. भगवती श्री जगदंबा माता की जय. श्रीमद देवी भागवतामध्ये कुमारिका पूजनाचं खूप महात्म्य सांगितलंय. जगदंबेचं पूजन चालू आहे, आपण फक्त ते डोळ्यांनी बघा. आपण ते डोळ्यांनी केलेलं पूजनच असतं, आपण एकाग्रतेने फक्त बघा. आपली संस्कृती किती महान आहे हे सांगणारी ही गोष्ट मी म्हटलं मुद्दाम मध्यंतरात करा. केव्हा तरी केलेलं चालतं, सकाळी केलं तरी चालतं, पण आपली संस्कृती अशी आहे हे सगळ्यांवर बिंबवलं जावं याकरता मुद्दाम मध्यंतरात ते पूजन. श्रीराम. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणे नमोस्तुते. दुर्गे स्मृता हरस भीतिमशेष जंतो स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान्तदासी दारिद्र्य दुःख भयहारिणी कात्वधन्य सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता भगवती श्री जगदम्बा माता की जय. हरे 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 राम.
जगदंबा माता की जय। आपल्या सर्वांना हे कागद जर दिले असतील तर त्यातलं देवीचं स्तोत्र आपल्याला म्हणायचं, जे तुळजा भवानी स्तोत्र आहे। देवाला स्तुती अत्यंत आवडते आणि स्तुती केल्यानंतर सगळ्यांनाच आवडते स्तुती, पण ही सार्थ स्तुती असल्यामुळं जगदंबा आपल्याकडे पाहते आणि आपल्या सगळ्यांचं कल्याण करते अशी श्रद्धा आहे। स्वतः टेंबे स्वामी महाराजांना जगदंबे दर्शन दिलं तुळजाभवानीने, त्यावेळेला त्यांनी केलेलं हे स्तोत्र आहे। तेव्हा आपण हे सगळे बरोबर म्हणूया, मागून पुढून दुप्पट वेळ लागतो, आपण सगळे बरोबर म्हणूया। भगवती तुळजाभवानीचं हे स्तोत्र असलं तरी आपण आपापल्या कुलदेवतेला आठवा आणि हे माझ्याबरोबर म्हणा अशी आपल्याला विनंती। श्री तुळजाभवानी स्तोत्र। नमोस्तुते महादेवी शिवे कल्याणी शांभवी, प्रसीद वेद विनुते जगदंब नमोस्तुते। जगतामादिभूतात्वं जगत्वं जगदाश्रया, एकाप्यनेक रूपासी जगदंब नमोस्तुते। सृष्टिस्थिति विनाशानां हेतुभूते मुनिस्तुते विनुते जगदंब नमोस्तुते। सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनी सर्वशक्तियुते अनन्ते जगदंब नमोस्तुते। विविधारिष्टशमनी त्रिविधोत्पातनाशिनी प्रसीददेवि ललिते जगदंब नमोस्तुते। प्रसीदकरुणासिन्धो त्वत्तः कारुणिकापरा यतो नास्ति महादेवी जगदंब नमोस्तुते। शत्रुञ्जहि जयं देहि सर्वान् कामांश्च देहि मे, भयन्नाशय रोगांश्च जगदंब नमोस्तुते। जगदंब नमोस्तुते हिते जयं शंभोर्दयिते महामते। कुलदेवी नमोस्तुते सदा हृदि मे तिष्ठयतोऽसि सर्वदा। तुलजापुरवासिन्यां देव्याः स्तोत्रमिदं परं, यः पठे प्रयतो भक्त्या सर्वान् कामान् साप्नुयात्। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। भगवती श्री जगदंबेच्या कथेमध्ये तल्लीन असणारे श्री सूतजी महाराज सांगतात, ज्या घराण्यावरती जगदंबेची कृपा झाली त्या घराण्यात काही कमी पडत नाही। असं जगात एकही घराणं नाही की ज्याला कुलदेवता नाहीये। फक्त हिंदूंकरता नव्हे बरं, सगळ्या ज्ञातीतल्या सगळ्या लोकांकरता जगदंबा आहे। केव्हा तरी मी बोलेन आपल्याशी इतर धर्मांबद्दल, आज पहिल्या दिवशी नको, अजून गर्दी वाढली की जरा जास्त लोकांपर्यंत हा मॅटर जावा अशी इच्छा आहे माझी। असो, यानंतर एक सुरेख कथा येते आणि ते म्हणजे जगदंबा कशी कृपा करते। विवस्वान नावाचा जो मनू होऊन गेला, आसीत विवस्वितः पुत्रः श्राद्धदेव इति श्रुतः सो अनपत्यो अकरोदीं इष्टिं वसिष्ठानुमतो नृपः। श्री रामरायांचा पूर्वज श्राद्धदेव मनू, या मनूला त्याच्या पत्नीचं नाव आहे श्रद्धा, त्यांना अपत्य नाहीये। आता अपत्याकरता जे काही व्यावहारिक प्रयत्न करावे लागतात ते सगळे त्यांनी केले, औषध पाणी असेल त्यावेळेला जी व्यवस्था असेल ते सगळं केलं। सगळ्यात शेवटी देवाला हाक मारावी अशी पद्धत आहे। प्रपंचाकरता आपण उत्तम प्रयत्न करावेत, काही कमी पडायला लागलं तर देवाला हाक मारावी। आधी सांगावं देवा मी प्रयत्न करतोय आणि नंतर म्हणावं देवा माझा प्रयत्न कमी पडतोय। आणि त्याकरता जी पद्धती आहे त्यामध्ये यज्ञ आहे,
देवीचं एखादं अनुष्ठान आहे. देवतांच्या विविध अनुष्ठानामधून शक्तीचंच संचयन करून त्या शक्तीची कृपा मिळवावी असं त्यातलं तंत्र आहे, टेक्निक आहे. आणि म्हणून वसिष्ठ नावाचे जे मुनी आहेत ते राजाचे गुरु आहेत. ते वनात राहतात, राजाने बोलवलं तर तिथे येतात. ते कुठल्याही प्रकारे राजावर अवलंबून नाही आहेत. ते कंदमुळं फळं खातात, ते वल्कल नेसतात, राजा त्यांच्यावर अवलंबून आहे. ते राजावर अवलंबून नाही, त्याचा परिणाम असा की राजाला त्यांचं ऐकावं लागत असे. काय छान व्यवस्था होती आपली. विश्वामित्र जेव्हा रामरायांना मागायला आले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई रथ दशरथा, तेव्हा दशरथ साहजिकच अशा मुलाला जंगलात पाठवायला नको नको म्हणायला लागले. जसे आपण मुलांना गडावर पाठवायला नको म्हणता की नाही, आम्ही लहान मुलांचं आमच्याजवळ पत्र जपून ठेवली आहेत, आमच्या मुलाला रोज सामोसा लागतो. गुरुजींना विचारा मुलं तिथे आल्यावर काय बदलतात. त्यांना म्हटलं पाठवावं एकदा. पहिल्या दिवशी आल्यावर रडतात आणि जाताना जायचं नाही म्हणून रडतात. लक्षात घ्याल, आपल्या मुलांना कम्फर्ट झोन मधून जपजाप्य करणाऱ्या, देवधर्म करणाऱ्या अशा गुरुजी लोकांच्या सान्निध्यात थोडस ठेवत चला. परिणाम असा होतो त्या मुलांना कितीतरी दृष्टी प्राप्त होतात. 8 दिवसात काही सरळ जीवन बदलत नाही, पण थोडा वेळ तरी पाठवावं. मला प्रसंग असा सांगायचा आहे की साहजिकच दशरथ महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं असं वर्णन आहे की त्याला कंप सुटला पायाला, की तो म्हटला राम लहान आहे. ऊनमे षोडशे, वाल्मिकी रामायणाचा श्लोक आहे, ऊनमे षोडशे वर्षे रामो राजीव लोचन. ऊनमे षोडशे म्हणजे 16 उणे 1, 15 वर्षाचा आहे माझा मुलगा, मी कसा पाठवू रावणाशी लढायला आणि त्याच्या अनुचराशी? नको. तेव्हा वसिष्ठ उभे राहिले आणि दशरथाला सांगितलं, दशरथा 2 चुका करतोयस. पहिली चूक, दिलेला शब्द फिरवतोयस. एकदा उमटले शब्द ते काय परत फिरवावे, रक्ताचे शिंपुनी पाणी ते कर सत्य करून दाव्यावे. शब्द आहे का गंमत आहे. आणि दुसरं, रामरायांचं सगळ्यात मोठं नुकसान करतोयस. मला प्रसंग एवढाच सांगायचा आहे की रामरायांच्या या विश्वामित्रांबरोबर रवानगीला मुख्य कारणीभूत आहेत वसिष्ठ. याचं कारण, पिढ्यान पिढ्या ते एकही रुपये दक्षिणा न घेता आपल्या यजमानाचं पुढचं हित कसं होईल हे सांगत आलेत. याला म्हणतात पुरोहित. पुरोहितचा अर्थ काय? पुरा हा याचा अर्थ नेक्स्ट. यानंतर माझ्या यजमानाचं हित कशात आहे हे पाहून त्याला ते ती अनुष्ठानं करायला लावतो, त्याला म्हणतात पुरोहित. अशा वसिष्ठांना विनंती केली श्राद्धदेव म्हणून, एक अनुष्ठान करूया का? ते म्हणाले चालेल, हरकत नाही. आणि अनुष्ठान ठरलं. एक यज्ञ केला, इष्टी. इष्टी म्हणजे कामना पूर्ण करणाऱ्या यज्ञाला इष्टी असं म्हणतात. पुत्र काम इष्टी, पुत्र म्हणजे मुलगा, काम म्हणजे इच्छा, आणि इष्टी म्हणजे पूर्ण करणारा यज्ञ. यज्ञाचे पण खूप प्रकार आहेत, यज्ञ वेगळा, याग वेगळा. त्या यज्ञामध्ये इष्टी वेगळी, अग्निष्टोम वेगळं, ज्योतिष्टोम वेगळं. खूप खूप मोठा भाग आहे हा. दुर्दैवानं आपण याच्यापासून इतके लांब गेलोय की हे शब्दसुद्धा अनेकांना नवीन असतात. हे पूर्वी आपल्या शिक्षणात होतं, कारण हे आपल्या उपयोगाचं होतं. जे उपयोगाचं नाही ते शिक्षणात आणायचं नाही अशी पद्धती होती पूर्वी. परवा एका 65 वर्षाच्या माणसानी आपल्या 85 वर्षाच्या सरांना प्रश्न विचारला, केव्हा तरी ह्याच्यात भेटले ते कुठल्या तरी पार्टीत, शेवटी ते गुलाबजाम खात होते त्या बोफेमध्ये. सर म्हणाले, मी रिटायर झालो, मी तुमचा अमक्या अमक्या सालचा विद्यार्थी आहे. सर म्हणले, अरे वा, नाही ते तुम्ही म्हणाले साईन कॉस टेन शिकवलं ते कधी वापरायचं, मी रिटायर झालो म्हणलं. आता म्हणून आपल्या मुलांना, आपल्या मुलींना काय आवश्यक आहे आणि काय नाही याचा विचार पूर्वीच्या शिक्षण यंत्रणेमध्ये केला जात असे. या कथेमध्ये हे कर्तव्य आहे सांगणं माझं, यात बदलणं माझ्या ताब्यात नाही आहे, पण जे माझ्या ताब्यात आहे मी करायचं. आणि असा तो इष्टी नावाचा यज्ञ करायला सगळी मंडळी बसली.
आता यज्ञ करताना छोटस कर्म असेल ना तरी सुद्धा आपण आता कसे फिरतोय, पृथ्वी कशी फिरते याचा उल्लेख करावा लागतो. श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे त्यातलं प्रथम चरणे त्यातले 5000 किती 123-124 युगाब्दे आता कुठलं शुभकृत नाम संवत्सरे, या संवत्सराचं नाव आहे शुभकृत. त्या त्या संवत्सराला ते ते नाव का याचं आपल्याकडे कारण सांगितलंय. चैत्राला चैत्रच नाव का, कारण चैत्र पौर्णिमेला चित्रा नक्षत्र येतं म्हणून. त्या महिन्याच्या पौर्णिमेला जे नक्षत्र येतं, पौर्णिमा याचा अर्थ मध्य, महिन्याचा मध्य, त्या पौर्णिमेला जे नक्षत्र येतं त्या नक्षत्राचं नाव आपल्याकडे त्या महिन्याला दिलं जातं. विशाखा नक्षत्र ज्या पौर्णिमेला येतं त्या महिन्याचं नाव वैशाख, ज्येष्ठा नक्षत्र ज्या पौर्णिमेला येतं त्या महिन्याचं नाव ज्येष्ठ. फार याला सोमवारच का म्हणायचं आज, मंगळवार का नाही म्हणायचं? कारण पृथ्वीची गती, पृथ्वीच्या भोवती चंद्राची गती, अशी नवग्रहांची गती, असे नवग्रह फिरतायत, असे अनेक नवग्रह फिरतायत. आपल्या आकाशगंगेची गती, आपली आकाशगंगा कशी तरंगते, अशा अनंत आकाशगंगा तरंगतायत. या सगळ्याचा विचार आपल्याकडे साध्या संकल्पात केला जातो, रोज केला जातो, रोज संध्येत आपण किती महान असू आपण, आपल्याला आपली पृथ्वी गोल आहे ना हे कळलं ना, त्याच्या आधी आपल्याला ब्रह्मांडाचा शोध लागलाय. आपण देवी भागवतातले मंत्र पाहणार आहोत, मूळ श्लोकच मी आपल्याला ऐकवणार आहे की आपलं विज्ञान किती प्रगत होतं. असो, मला मुद्दा हा सांगायचा आहे. आणि आता तो संकल्प करायचा आहे. कर्मकांडामध्ये, यज्ञामध्ये, काय कुठल्याही कर्मकांडात सगळ्यात महत्व आहे ते संकल्पाला. संकल्प याचा अर्थ तुमचा डिमांड काय आहे, कशा करता, फॉर व्हॉट कॉज, तुम्ही कुठल्या कारणाकरता हे करताय, कारण तुम्हाला काय पाहिजे यातनं. आणि संकल्प कमी जास्त करून चालत नाही, तो नेमका तोच करावा लागतो. ते म्हणून गुरुजींना दक्षिणा आहे बरं का, त्यांच्या तासाभराला 15 मिनिटाला दक्षिणा नाही आहे, त्यांच्या ज्ञानाला दक्षिणा आहे. लक्षात घ्याल, खरं म्हणलं तर दक्षिणेने त्यांचं ज्ञान मोजताच येणार नाही आहे. आणि मी नेहमीच सांगतो, ते उदाहरण देतो, सगळं वायरिंग जर व्यवस्थित केलं असेल, अर्थिंग दिलं असेल, सगळं व्यवस्थित टू वे वन वे स्विचेस व्यवस्थित लावले असतील, कुठेही प्रॉब्लेम राहिला नसेल, तर बटन दाबल्याबरोबर जसा पंखा ऑन होतो, कूलर ऑन होतो, तसं कर्मकांड नीट केलं की तुमचं काम झालंच पाहिजे. मला असे गुरुजी माहिती आहेत की ज्यांची प्रतिज्ञा आहे की मी आल्यानंतर काम झालंच पाहिजे, कारण पिढ्यानपिढ्या त्यात गेल्यात त्यांच्या, तेच अनुष्ठान करायला पाहिजे. उगाच आपल्याला माहिती आहे म्हणून काही पण कोणी तरी नाही करायचं. आणि असा तो छान संकल्पाचा भाग चाललाय. आता यज्ञामध्ये काही काही पोस्ट आहेत. एक उद्गाता नावाची पोस्ट आहे. उद्गाता म्हणजे संपूर्ण त्या यज्ञामध्ये भगवंताची स्तुती करायची वेळ येते, त्यावेळेला विशिष्ट वेदांनी जी भगवंताची स्तुती केली ते गाणारा, ती त्यानंच काम करायचंय उद्गाता. एक पोस्ट आहे ब्रह्मा, ब्रह्मा. एक अध्वर्यू नावाची पोस्ट आहे, तो अध्यक्षासारखा बसतो, सगळं नीट चाललंय ना. तशी एक पोस्ट आहे, त्याची पोस्टचं नाव आहे होता. होता म्हणजे काय, त्यावेळेला होता तो का, होता याचा अर्थ हवन करणारा, आवाहन करणारा, संकल्प सांगणारा, त्याला होता म्हणतात. नीट ऐकून घ्या मी का सांगतोय. कुठलीही गोष्ट, एक गोष्ट जरी ऐकली तरी ती इतकी नीट ऐका की त्यातल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत, एवढाच माझा भाव आहे. आता तो जो होता, त्यावेळेला होता, त्याला त्या श्रद्धेने सांगितलं. श्रद्धा म्हणजे श्राद्धदेव मनुची पत्नी, तिनं सांगितलं मुलीचा संकल्प करा. आता श्राद्धदेव मनूला पाहिजे मुलगा, पण तो हे बोललाच नाही. बरं, बऱ्याच घरामध्ये असं असतं की गुरुजी लोकांशी संपर्क येतो ते घरातल्या महिलेचाच येतो, कारण याला काही माहितीच नसतं कापूस कुठे ठेवलाय, तिला विचारा. एका घरी गेलो तुम्ही पूजेला, म्हटलं हा कुठल्या महाराजांचा फोटो, तिला विचारा, म्हटले मला माहिती नाही. अरे निंदा नाही, ही तुमची स्तुती आहे.
लांबच ठेव बरं ते, दोनदा तीनदा पडलं ते मग असं. आता त्या श्रद्धेने पटकन सांगून टाकलं, गुरुजी मुलीचा संकल्प करा. पर संकल्प केला त्यांनी. पूर्वीच्या काळी पती आणि पत्नी अशी दोन मतं नसायची. कोणी एकाने सांगितलं की ते दोघांचं मत एक आहे असं गृहित धरलं जायचं, असा एक काळ होता. वन्स अपॉन अ टाइम विनो थोडासा. आता मतभेद असलाच पाहिजे तरच ते पती पत्नी म्हणाले. आमच्याकडं गडावर एक जण आले होते, नवरा बायको, मारुती बाबा होते ते, आमचे बुवा ॲक्टिव्ह होते, गडावर राहत होते. तर आमच्याकडं काही वर्षापासून पोलिसांनी आम्हाला रिस्ट्रिक्शन देऊन ठेवले, कोणी मुक्काम आलेले की त्यांचं पॅन कार्ड किंवा काय काहीतरी आयडेंटिटी मागा आणि व्यवस्थित लिहून घ्या, कारण काही वेळा प्रॉब्लेम आले, कोणी आत्महत्येला येतं वगैरे वगैरे. तर त्यांचं आधार कार्ड विचारलं ते, जो कोण पावती करणारा होता त्यांनी, किल्ली देतो पण नाव सांगा, आधार कार्ड, तुम्ही कोण आहात, खरंच पती पत्नी आहात का नुसतेच फिरायला आलं आहे, असं विचारलं नाही पण आम्हाला कर्तव्य आहे ते. तर पती पत्नी बायको राग, तुमचं कुठं आहे कारण म्हणलं, कधी तुमचं वेळ सापडत नाही आणि नाहीच सापडलं. मारुती बाबा म्हणले त्यांना खोली द्या, मी होतोच तेव्हा. मग ते गेले, म्हणले बुवा, अरे म्हणले हे इतक्या हक्कानं फक्त नवरा बायकोच भांडू शकतात म्हणले, पटकन कळलं पाहिजे म्हणे. विनोद थोडासा. संकल्प केला, यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर यज्ञ याचा अर्थ लक्षात घ्याल की भगवंताचा सुपर जम्बो 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 कॉम्प्युटर आहे, नीट ऐका, भगवंताचा सुपर जम्बो 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 कॉम्प्युटर आहे ना, त्या कॉम्प्युटरला दिलेली तुम्ही कमांड आहे म्हणजे यज्ञ आहे. कुठलाही मंत्र त्या भगवंताच्या सुपर पॉवरला एक कमांड देतो, माझ्या पर्सनली कामाला तू मला हे दे. कारण आपल्याला ही बॉडी त्यांनीच दिली आहे, आपल्याला जे काय दिले ते त्या व्यवस्थेनेच दिलं आहे, त्या व्यवस्थेत आवाज अमुक एक कमी आहे, मग तत्सवितृ वरेण्यंबर्ग देवस्थेने किंवा उर्वार किंवा वंदना नृत्यमोक्ष किंवा ओम नमः चंडिका येईल, त्या कमांड्स आहेत. ते असं क्लिक केलं की बरोबर ते पाहिजे ते मिळतं की नाही, असं ते करण्यात आलं आणि योग्य त्या वेळेला योग्य तो बदल झाला त्यांच्या गुणसूत्रामध्ये आणि एक दोन वर्षांनी त्यांना मुलगी झाली ना. आता श्रद्धेला खूप आनंद झाला, मुलगी झाली, आनंद आनंद आनंद. श्राद्धदेव म्हणून म्हणला, मला मुलगी नंतर झाली चालली असते, मला पहिला मुलगा पाहिजे होता, कारण राज्याला वारस पाहिजे, उत्तम राज्य चालवणारा पाहिजे. म्हणून त्यांनी पुन्हा वसिष्ठांना निरोप पाठवला, वसिष्ठांना बोलावून घेतलं, ते म्हणले यज्ञ विफल झाला. वसिष्ठांना हा श्राद्धदेव म्हणून सांगतो की यज्ञ विफल झाला. ते म्हणले कसा काय विफल झाला, मुलगी झाली आहे, मला मुलगा पाहिजे होता. वसिष्ठही गंभीर झाले, त्यांनी आपल्या टीमला बोलावून घेतलं, त्यातला जो होता त्यावेळेला होता त्याला विचारलं काय रे बाबा, त्यांनी सांगितलं मला मुलीची ऑर्डर सांगितली होती, मी मुलीचा संकल्प सोडला. आत्ताच्या अगदी साध्या भाषेत बोलतो, श्राद्धदेव म्हणून म्हणाला तुम्हाला दक्षिणा कोणी दिली, असं अगदी म्हणाला नाही, असे बोलायची पद्धत नव्हती, पण पटकन कळायला पाहिजे म्हणून. यजमान कोण आहे म्हणले तुम्ही, तुम्ही तिला काय विचारलं, ते म्हणले आम्ही नाही विचारलं, तिने येऊन सांगितलं. आता श्राद्धदेव म्हणून सांगतो वसिष्ठांना, महाराज काहीतरी करा आणि मला मुलगा पाहिजे होता. आता वसिष्ठांनी आपली आपलं जे क्रेडिट आहे ते वापरलं आणि नारायण नारायण श्रीमन नारायण 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 बोला. असं बघा कसं काय बॅलन्स कमी जास्त तिकडं बघा. हो नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 नारायण.
आणि भगवान श्री नारायणांच्या कृपेने वसिष्ठांनी आपलं क्रेडिट वापरलं, आपली तपश्चर्या वापरली आणि ती जी एक 8-10 दिवसाची 12 दिवसाची मुलगी आहे त्या मुलीचं रूपांतर मुलामध्ये करून टाकलं. त्या मुलीचं नाव ठेवलं होतं इला. या इला नावाच्या मुलीचा झाला मुलगा, त्याचं नाव सुद्युम्न. नीट आहे का? आजही हे ट्रान्सलेट चेंज करायची पद्धत आहे. त्यावेळेला ते भगवंताच्या व्यवस्थेकडून करून घेण्याची क्षमता होती. तुलसीदासांनी असा चमत्कार केल्याची कथा आहे. कालच ज्यांचा प्रगट दिन झाला त्या स्वामी समर्थांनी सुद्धा असा एक प्रसंग जीवनात केल्याची कथा स्वामींच्या जीवनात आहे. आणि आता तो सुद्युम्न नावाचा मुलगा जो संपूर्ण पृथ्वीचा राजा होणार आहे, अतिशय पराक्रमी मुलगा, असा 16-17-18 वर्षाचा मुलगा आपल्या सवंगड्यांसह आपल्या मित्रांसह केव्हा तरी एकदा हिमालयामध्ये एकदा शिकारीला गेला. शिकार करणं राजाचं कर्तव्य सांगितलंय म्हणून शिकारीला गेला, कारण चपळपणा लागतो, रक्त पाहण्याची सवय लागते, हाणा धरा ठोका मारा बाण चालवणं. आपल्या क्षमतांचा परीक्षेचा भाग आहे शिकार करणं. आणि म्हणून तो गेला. त्याच्याबरोबर 100 मुलं आहेत त्याचे मित्र. आणि हिमालयाचा थोडासा भाग असा आहे की ज्या जंगलामध्ये तो शिरला आणि शिरल्याबरोबर त्या सगळ्या मुलांचं मुलीमध्ये रूपांतर झालं आपोआप. अरे त्यांचे ज्या घोडे होते त्या घोड्यांची घोडी झाली म्हणतात ना, एवढी मोठी घोडी झालीस. काय झाला प्रसंग, कशामुळे झालं? केव्हा तरी पूर्वी पुराण काळी भगवान शंकर आणि पार्वती देवी तिथे विहार करत होते आणि असं एका झाडाखाली बसलेत. म्हणजे आता त्यांचाच प्रांत आहे सगळा तो. पार्वती देवी अशा टेकून बसल्यात. पार्वती देवींचा पदर किंचित असा आहे. आणि त्यात सनत कुमार तिथे दर्शनाला आले हो, भगवान शंकरांच्या. आता शंकरांना हे आई आणि बाप म्हणूनच बघतात, ही माझी आई आणि हे माझे बाबा. त्या चौघांची दृष्टी अतिशय पवित्र होती. पण पार्वती देवींना राग आला असा, हे काय आम्हाला काही प्रायव्हसी म्हणून असते की नाही, पण काय पटकन कळाय करता रागवल्या पार्वती देवी. आता गंमत अशी आहे, या जगात कितीही महान असे महादेव असो ते घराच्या बाहेर महादेव असतात. आपल्या मॅडमना खुश करण्याकरता ते म्हणले, बाई मी या संपूर्ण जंगलाला शाप देतो, इथे कुणी आला तर आपोआप तो स्त्री होईल. आता खुश. आणि ती तो जो मुलगा होता त्या सुद्युम्नाची परत इला झाली. बरं आता ते महिन्याचं होतं तेव्हा सोपं आहे, आता 18 वर्षाची झाली मुलगी. बर परत जायची तिला लाज वाटायला लागली. ती तर म्हण घरी जाऊन सांगायला लागली, मीच सुद्युम्न. हा आधार कार्ड मॅच झालं पाहिजे ना. म्हणून ती वनामध्ये भटकत राहते. आता तिथे नेमका चंद्राचा मुलगा बुध तो फिरायला आला होता. बुध अत्यंत सुंदर आहे. सगळ्या ग्रहांमध्ये सुंदर ग्रह कुठला असेल तर बुध. शुभ ग्रह पण आहे तो. आता तो फिरायला आला, त्यानं ही मुलगी पाहिली, या मुलीने त्याला पाहिलं आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. नुसते प्रेमात पडले नाही, त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव पुरुरवा. आणि त्यानंतर तो जेव्हा पुरुरवा मोठा व्हायला लागला, म्हणजे 5-7-10 वर्ष झाली असतील, मग त्या इलेला आठवलं आपण सुद्युम्न होतो. आता तिला आपल्या शरीराची लाज वाटायला लागली. निरोप पाठवून दिला त्यांनी. बरं श्राद्धदेव म्हणून विचार करतो, 11 वर्ष कुठं जातात का शिकारीला? कथेला गेले होते म्हणले 5:30 ते 9:30, अजून 11 वाजले तरी कसे काय आले नाही. काही टाइम बाउंड आहे की नाही?
आणि म्हणून त्यांनी माणसं पाठवली त्या गुप्तहेरांनी बातमी आणली असा असा प्रसंग घडला. यांनी पुन्हा वसिष्ठांना विचारलं, महाराज ते म्हणले आता माझा प्रॉब्लेम नाही आहे, माझ्या क्लायंटला मी त्यावेळेला बरोबर आता गॅरंटी वॉरंटीत तर गेलं ते. काहीतरी युक्त करा महाराज, काहीतरी युक्ती करा. तेव्हा वसिष्ठांनी पुन्हा नारायणाचं तप केलं. नारायणाने सांगितलं नाही, ऑर्डर वरची आहे, शंकरांची तपश्चर्या करा. शंकरांची तपश्चर्या केली. शंकर म्हणले ठीक आहे, हा 6 महिने मुलगी राहील, 6 महिने मुलगा होईल. ऐकून घ्या असत त्या मनात फार शंका येऊ देऊ नका, असं कधी असतं का वगैरे, काही शंका नको. पूर्ण होईल कथा त्यावेळेस आपल्याला कळेल की अरे यार असं पण असू शकतं. पुस्तकाचं नाव सांगणार आहे मी आत्ता लेटेस्ट पुस्तकाचं. अहो त्याला त्याची पण 6 महिने लाज वाटायला लागली. 1-2-3 वर्ष त्यांनी ते ठीक आहे, तो म्हणलं हे काही खरं नाही हो. आणि म्हणून पुन्हा वसिष्ठांना विनंती केली, महाराज काहीतरी युक्ती करा. आणि वसिष्ठांनी पुन्हा शंकरांची तपश्चर्या केली. शंकर म्हणले नाही, ऑर्डर माझी पण नाही आहे, माझ्या पत्नीकडून तुला काही NOC मिळते का बघ. आणि जगदंबेची तपश्चर्या स्वतः वसिष्ठांनी केली. आणि वसिष्ठांकरता माता प्रकट झाली जगदंबा. जय जय भवानी मा अंबा भवानी मा, जय जय भवानी मा अंबा भवानी मा, उदयोस्तू म्हणायचं म्हणजे खरंच जगदंबा येते आपल्या करता, नाहीतर त्या उदयोस्तूला काय अर्थ राहील. आपण म्हणल्यावर ती काय येते का, येते. म्हणून खणखणीत जय जयकार करा, अजिबात मागे राहू नका. असे गुरुजी नेहमी सांगतात, देवाच्या नावानं जय जयकार करायला मागे राहू नका, म्हणजे देवही आपला आपल्या मुलाबाळांचा योग्य त्यावेळेला जय जयकार करतो. कारण भगवंताचं वचन आहे, ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यम. भगवान गीतेमध्ये का खोटं बोलतील सांगा. हे थोडं सिरियसली घ्यायला पाहिजे. जेवढा आपण प्रपंच सिरियसली घेतो तेवढा परमार्थ घेत नाही, ही समस्या आहे. प्रत्येक जण कथेशी असे वेगळे जोडले राहा. मी सांगतोय म्हणून कथेशी जोडला नको, प्रत्येक असा जोडला राहा की जगदंबा माझी आहे. आणि पंक्चुअल ज्याला म्हणतो आपण, एकदम सावधान सावधानतेनं रिॲक्शन द्या. हे मी माझ्याकरता सांगत नाही, मी आयुष्यभराकरता सांगतोय. पूज्य डोंगरेजी महाराज सांगायचे, आपल्या मुलाला कशी हाक मारतो आपण, हा मुलगा ज्याने दिला त्या भगवंताला कशी हाक माराल. असो. आणि जगदंबा प्रगट झाली. वसिष्ठांनी चरणावर मस्तक ठेवलं, माते अशी अशी समस्या आहे. भगवान शंकराने आपल्याकरता तो शाप पूर्ण वनाला दिलेला आहे आणि त्यात माझा हा शिष्याचा मुलगा आला आणि सापडला. आणि असा असा प्रसंग घडलाय, काय काय सांगावा जगदंबेनी. आई म्हणाली, जगदंबा उवाच, तदोवाच महादेवी प्रणतार्थी हरी मुनिम सुद्युम्न भवनं गत्वा कुरु भक्त्या मदर्चनम. त्या सुद्युम्नानं या इला अवस्थेत घरी जावं आणि माझं अर्चन करावं. आणि काय करावं, सुद्युम्नम श्रावयम प्रीत्या पुराण मत प्रियंकरम देवी भागवतन नाव
नवाहो द्विजोत्तम। माझ्या देवी भागवत नावाच्या अत्यंत प्रिय पुराणाचं त्यांनी फक्त एकदा श्रवण करावं। मला अतिशय प्रिय असणारं पुराण आहे। श्रण श्रवणादेव सततम, सतत व्यवस्थित जर श्रवण केलं, मन लावून ऐकलं, तर त्याच्या सगळ्या समस्या संपतील। श्रवणात एव, एव म्हणजे फक्तच, एव म्हणजेच फक्त श्रवणानच। सततम पुंस्त्वम अस्य भविष्यति, तो कायमचा पुरुष होईल। इत्युक्त्वा च तिरोधानं गच्छतस्म शिवेश्वरौ। जगदंबा अंतर्धान पावली आणि यानंतर सुद्युम्न घरी येतो, श्रीमद देवी भागवताचं आयोजन करतो आणि शांत बसून देवी भागवत ऐकतो। त्याच्या शरीरामध्ये तो बदल झाला जो जो त्याला अपेक्षित होता आणि तो अतिशय पराक्रमी असा राजा झाला। विशेष म्हणजे यांच्याच पुढच्या पिढ्यामध्ये रामराय जन्माला आले बरं का। खूप मध्ये 20-25 पिढ्या गेल्यात। मला मुद्दा हा सांगायचा आहे आपल्याला की किती महत्वाचं असेल हे देवी भागवत। आता मनात येतं की असं कसं शक्य आहे, सृष्टीच्या अशा अनेक चमत्कारांची आपल्याला माहितीच नाही आहे की जे चमत्कार सातत्यानं रोज घडत आहेत। अनभिज्ञ असे कितीतरी नियम आहेत, अनभिज्ञ, ज्याचा उपयोग करून संतांनी विविध चमत्कार केले असं आपण ऐकतो। आपल्याला जोपर्यंत विमान माहिती नव्हतं तोपर्यंत विमान हा चमत्कार होता की नाही हो, आज काय वाटतं का। मोबाईल असं आपण कुठूनही कोणाशी बोलू शकतो असं माहिती होतं का, आणि रेंज नाही आली की असं असं करत जावं लागतं। आमच्याकडं तर गडावर लोक आले ना की त्या अंगलाईशी जातात, अंगलाई मंदिर आहे ना तटावर, म्हणलं का नाही, म्हणलं इथे रेंज चांगली येते, पुढं पुढं म्हणलं अजून पुढं जा जरा। विनोदानी मुद्दा मी याकरता सांगतो की आपल्याला कंटाळ येऊ नये म्हणून। आपल्याला माहिती होतं का रेल्वे हा पूर्वी चमत्कार वाटायचा। आमचे भाटे भाऊ नेहमी एक आठवण सांगायचे, पूर्वी पोस्टाची पेटी चमत्कार वाटायचे। अगदी आता जे 60-70 आहेत ना त्यांनी आपलं लहानपण आठवा, असे बातम्या सांगायचे। मला शनिवार वाड्याबद्दल एक गोष्ट सांगितली होती, शनिवार वाड्याजवळ एकच पेटी होती तांबडी पोस्टाची, माणसं पत्र टाकायची त्यात आणि त्यांना वाटायचं आत माणूस बसलाय, बाहेर बाहेर ते ठप ठप वाजायचे, रत्नागिरी रत्नागिरी असं सांगायचे। आता आपल्याला बावळपणा वाटेल। जेव्हा आपल्याला कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप माहीत नाही होत किंवा ते रिलेशन आपल्याला प्रूव्ह करता येत नाही तेव्हा आपण चमत्कार म्हणतो। पण या जगामध्ये एकही चमत्कार नाही। स्वामी विवेकानंदांचं वाक्य लक्षात ठेवाल, जे विज्ञाननिष्ठ संत होते, या जगामध्ये एकही चमत्कार नाही। विज्ञानाला जे कळत नाही त्याला विज्ञान चमत्कार म्हणतं। हा म्हणाले विज्ञानाचा प्रॉब्लेम आहे आमचा नाही। म्हणून केव्हा तरी पादुका दौऱ्यात मी बोललो असेल तरी आवृत्ती म्हणून बोलून ठेवतो। एका पुस्तकाचं नाव सांगतो, पॉल ब्रंटनचं पुस्तक आहे इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया, वाचा आपण ते, त्यातल्या त्यात तरुणांनी वाचा। 85-60 ओलांडलेले आता फार भानगडीत पडू नका, आता नाम घ्या। आता काय नवीन प्रूव्ह करा, आपल्याला काही कोणाला सांगायचं तर वाचा, पटवून घ्यायला आता वाचू नका। आता हे पटवूनच घ्या 85-60 वाल्याने की ज्ञानोबा तुकोबा सांगतील, महाराज सांगतील, ते आपल्याकरता 100% खरं आहे। तरुणांनी याकरता वाचा की आपली श्रद्धा ज्ञानोबांवर बसावी। त्यांनी काही काही चमत्कार लिहिलेत पॉल ब्रंटननी। रमण महर्षींकडे म्हणाले मी गेलो, रमण वास्तविक हा इंडियामध्ये आला होता चमत्कार बघायला, काही मिळालं नाही त्याला, म्हणून तो परत निघाला, पोहोचला मुंबईला एअरपोर्टवर, पण त्याला विमान नाही मिळालं म्हणून तो परत आला आणि मद्रासला जायला सांगितलं कोणीतरी, तिरुवनंतपुरमला जायला सांगितलं आणि तो रमणांकडे आला। त्यांनी लिहिले की रमणांना मी सांगितलं समाधी लावून दाखवावं, त्यांनी पटकन लावून दाखवली, लगेच समाधी लागली त्यांची। मला कसं कळलं, पुढं म्हणाल ते 1.5 दिवस बसले होते, 1.5 दिवस कुणी समाधी लावू शकत नाही हो, 1.5 दिवस झोपू नाही शकत आपण, समाधी जाऊ द्या एका कुशीवर। तो इंदोरला गेला होता स्वामी विशुद्धानंदांकडे, विशुद्धानंदांनी सांगितलं भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचे चमत्कार दाखवू हो, ते म्हणले रुमाल द्या मला, रुमाल रुमाल दिले,
त्यांनी विविध अत्तराचं नाव घ्यावं असं असं करावं. आपल्या हाताला जसा घाम येतो ना तळ हाताला, तसा त्यांच्या हाताला अत्तराचा घाम येत असे. त्यांनी विविध अत्तरांचे विविध रुमाल ठेवले आणि प्रत्येक अत्तर वेगळं होतं आणि त्यांची अंगठी बिंगठी इथं कुठं अत्तर अडकवलंय असं हळूच असलं काही नाही. त्यांनी हा चमत्कार त्यात लिहिला इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया. त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी 9 दरम्यान मी त्यांच्याकडे गेलो, गुरुजी अजून एक चमत्कार दाखवा. त्यांनी एका शिष्याला सांगितलं खडा दे रे दगड दे, आणि त्यांनी असा फेकून मारला खडा, त्याबरोबर आकाशातनं उडणारी एक चिमणी, त्या चिमणीला तो दगड लागला, ती रक्तबंबाळ झाली, मरून पडली खाली. ते म्हणाले घेऊन या ती चिमणी. ती चिमणी अशी घेतली सूर्याच्या प्रकाशात ती फक्त आणली, आणि जखमेवरून असं बोट फिरवताना त्यांनी फक्त एक मंत्र म्हटला सूर्याचा, ती जखम काही क्षणात बरी झाली, ती चिमणी जिवंत झाली आणि चिमणी अशी टाकल्यावरती उडून गेली. हा चमत्कार त्यांनी इन सर्च ऑफ सिक्रेट इंडियामध्ये दिला. म्हणाले काय भारताचं वैशिष्ट्य आहे, इतके चमत्कार आहेत. आपल्या जीवनात चमत्कार घडावेत असा आग्रह नको, पण हे चमत्कार घडले असले पाहिजेत याबद्दल आपली श्रद्धा मात्र असली पाहिजे. श्रोते हो, काही वर्षापूर्वी मी हा चमत्कार पाहिला, आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. बेळगावला जो काणे महाराजांचा आश्रम आहे इथे मी अनेकदा जातो, यापूर्वी गेलोय. कीर्तनाला मी बसवण गल्लीमध्ये गेलो होतो श्रीधर स्वामी महाराजांच्या आश्रमात बेळगावला, पण त्यावेळेला वसंतराव कुलकर्णी नावाचे काणे महाराजांचे शिष्य उपस्थित आहेत इथे काणे महाराजांच्या आश्रमात, एवढं मला कळलं. म्हणून गेलो, कुठेही संत मिळाले की जायचं. आमच्या समर्थांनी सांगितले उदंड हुडकावे संत सापडे प्रचितीचा महंत. काय कुणाजवळ असेल सांगता येत नाही, म्हणून सातत्याने आपण श्रवणात जाऊन बसा, मन लावून ऐका. ते काही तुम्हाला लगेच उपदेश करतील असं नसतं, कारण त्यांना सुद्धा प्रेरणा व्हावी लागते, मग ते आपल्याशी बोलतात. पण जाऊन बसा म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि 10-15 मिनिटं बसलो. त्यानंतर ते रोज कथेला आले बरं का. आता आपल्याजवळ जे आहे ते आपण द्यावं कोणालाही, म्हणून म्हटलं महाराज मी पद म्हणू का मी गडावरनं आलोय. ते म्हणले म्हणा आता आमच्याकडं गडावरचं प्रसिद्ध पद आहे, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया राम राय, कल्याण तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन धरी दयाळा, जग हाती धरी दयाळा, कल्याण करी देवराया राम राय, कल्याण करी देवराया. अपराधी जन सुखतची गेले सुखतची गेले, हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राय, कल्याण. त्यावरी कठीणचे झाले कठीणचे झाले, आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा, देवा कल्याण करी राम राया राम राय, कल्याण. जावे काय कर
सरळ म्हणून मी पूर्ण पद म्हणतो या निमित्तानं आठवण सांगता सांगता आपल्या सगळ्यांच्या कल्याणाकरता बरं सगळ्यांचं कल्याण रामरायाकडे मागायचं आरंभिली बोहरी दयाळा कल्याणकरी देवराया देवराया कल्याणकरी रामराया रामराया दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दास म्हणे आम्ही पूर्ण म्हटल्याबरोबर त्यांच्या हातातून अत्तर गळायला लागलं केवडा नावाचं. आजही तुम्ही बेळगावला फोन लावून विचारा असं काही घडत होतं का? आज नाही येत वसंतराव. ते मला म्हटले बुवा रुमाल द्या. म्हटलं मी रुमाल वापरतच नाही, उपरणं द्या तुमचं. माझं उपरणं पूर्ण उपरणं कचकचीत भिजलं त्या केवडा नावाच्या अत्तराने. मी त्यांना विचारलं हे काय, ते म्हटले जेव्हा माझे गुरुजी काणे महाराज गेले, गोंदवलेकर महाराज परंपरा आहे, काणे महाराज गेले तेवढा त्यांना आवडणाऱ्या या प्रिय अत्तराची सिद्धी त्यांनी मला दिली. मला जेव्हा जेव्हा आनंद होतो त्यावेळेला माझ्या हातातून जसं आपल्याला घाम गळतो ना तसं केवडा नावाचं अत्तर गळतं. मी हा प्रसंग पाहिलाय 20 वर्षापूर्वी. आपल्यापैकी पण अनेक प्रसंग पाहिले असतील. आपण मला सांगायचा हेतू की चमत्कार आत्ता जर या युगात घडत असतील तर किती जुना काळ आहे. का घडला नसेल चमत्कार? माझ्या जीवनात असा चमत्कार घडावा असा आग्रह नको, हे बरोबर आहे. कारण यातनं डायरेक्टली आपल्याला काही फायदा पण नाही आहे. पण अशा काही सिद्धी आहेत की ज्या सिद्धींच्या द्वारे वशिष्ठ वाल्मिकी या सगळ्यांनी असे चमत्कार केले आहेत आणि त्या चमत्काराच्या मुळाशी शक्तीचं संचयन आणि संक्रमण महत्त्वाचं आहे हा मुद्दा आहे. आणि ते कशाने झालं त्यांच्या जीवनात? तर श्रीमद देवी भागवताने. बरं, जगदंबेने सांगितलं मला अप्रिय असणारं पुराण त्याला ऐकू दे. फक्त ऐकायला लागल्याबरोबर त्याच्या शरीरात योग्य योग्य तो बदल होत जाईल. अनेक रोग यांनी बरे होतात. इंदूरला अच्युतानंद नावाचे सत्पुरुष राहत होते. मुंबईच्या एक बाई त्यांच्याकडे गेल्या होत्या. त्यांना स्पायनल टीव्ही झाला होता. मणक्याचा क्षयरोग, पाठीच्या मणक्याचा क्षयरोग झाला होता. सगळ्या पॅथी करून थकल्या होत्या त्या. सगळ्या पॅथी, होमिओपॅथी झाली, ॲलोपॅथी झाली, नॅचरोपॅथी झाली, आयुर्वेद, सगळं सगळं सगळे काढे उकळून पितात म्हणले तसं झालं होतं. तर त्यांच्याकडे गेले होते, त्यांना बसताच येत नव्हतं. अच्युतानंदांनी काय सांगितलं असेल? ते म्हणाले काही नाही, एक वाटी घ्या रोज. वाटी शुगर आहे का? म्हणले नाही शुगर नाही मला. म्हणले वाटीत वाटीत थोडी चमचाभर साखर घ्या आणि रोज रामदास स्वामींनी लिहिलेलं, महाराष्ट्रातून आलाय तुम्ही तर रामदास स्वामी नावाचे सत्पुरुष होऊन गेलेले, त्यांनी लिहिलेलं एक स्तोत्र, एक अष्टक, अनुदिनी अनुतापे रोज म्हणत जा. किती साधा आहे. हातामध्ये ती वाटी घ्यायची आणि अनुदिनी अनुतापे म्हणायचं. एवढं जर रोज म्हटलं तुम्ही तर तुमचा स्पायनल टीबी 100% बरा होईल. माझे गुरुजी गमतीनं म्हणाले अनेक पॅथी करून थकलेल्या त्या बाईंना अच्युतानंदांनी रामोपॅथी सांगितली.
आणि जे कुठल्याही औषधानं जमलं नाही ते त्यांनी स्वतः चार्ज केलेल्या करुणाष्टकानं चार्ज केलेल्या त्या साखरेनी झालं आणि 100% त्या बऱ्या झाल्या. नकारात्मक विचार का करता आपण? जे शक्य आहे तेच देवी भागवत बोलेल, नाही तर देवी भागवत म्हणेल हे जमणार नाही, करू नका. कारण व्यासानं काय स्वतःचं खपवायचं? काय त्यांची औषधं आहेत का? स्वतःचं काय मेडिकल स्टोअर आहे का? त्यांची काय मुलं बाळा आहेत का? नाही म्हणले आमच्या मुलाचं चाललं पाहिजे, त्यांच्या मुलाचं चाललं पाहिजे, पिढ्यानपिढ्या आमचाच पक्ष काय पाहिजे त्यांना? आपल्यातल्या दैवी सामर्थ्याचा विकास कसा करावा याचं तंत्र आपल्याला देवी भागवत सांगतं. आणि देवी भागवत हा असा ग्रंथ आहे की ते सगळं मेडिकल स्टोअरच आहे. अख्खा हनुमंताने ते पर्वत उचलून आणल्यासारखं आहे. म्हणजे पर्वत अख्खा उचलून काय आणला? अहो साधं कारण आहे, आत्ता लागलं हे, दुसरं काही लागलं उद्या तर परत कोण आणायला जाणार? माझे गुरुजी गमतीने म्हणाले काही नाही, म्हणले त्या सुषणाला लिहून दिलेलं ते म्हणले त्या मेडिकलवाल्याला कळलं नाही, म्हणून त्याच्यासकट डॉक्टरला उचलून आणलं म्हणले. असं अख्खा द्रोणागिरी पर्वत यात सगळ्या औषधे भरलेल्या आहेत. त्यांनी देवी भागवत ऐका, रोग नाही आहे एखाद्याला, तेच औषध रसायन म्हणून चमनप्रास सारखं उपयुक्त आहे. रोग होऊ नये म्हणून देवी भागवत ऐका. अगदी असाच एक चमत्कार सांगणारी एक कथा येते, थोडं परत नाम घेऊया. एक कथा सांगणार आणि थांबणार. आज उशीर जरी सुरू झाला ना तरी संपणार वेळेत, काहीतरी तर सुखावं पाहिजे किंवा. उद्या मात्र 5:30 सुरू होईल. उद्या आपण हे सगळं वाढवणार आहोत. अजून 400 खुर्च्या सांगितलेल्या आहेत, त्यांनाच अंदाज नव्हता इतके लोक येतील. पण जगदंबेची एवढी कृपा आहे मुलुंडकरांवर की बरोबर योग्य ठिकाणी योग्य बातम्या पोहोचल्या. पहिल्या दिवशीपासून आपण उपस्थित झालं. आता इथून गेलात की फोन करा, चला देवी भागवत ऐकायला. आज ते पण जरा गाफील होते. मी त्यांना सांगितलं तसं नाही, चहा मी काहीतरी द्यायला पाहिजे, म्हणजे अगदी 7:30 येऊ नका चहा पुरते. हे बघा, आपण हे सगळे 14 जण बसवलेत, इतकी माहीत चांगली सिस्टीम, सगळी व्यवस्था आहे. आपल्याला या देवी भागवताचं व्यवस्थित श्रवण व्हावं याकरता आहे. पर मला माझ्या गुरुजनांची एवढी कृपा आहे, मी नेहमी सांगतो गावोगावी गेलो की मी तुम्ही फक्त यायचं काम करा, तुम्हाला या 4 तासात कंटाळा न येऊ द्यायची जबाबदारी माझी. आणि माझी स्वतःची ताकद नाही आहे, गुरुजनांनी शिकवलं ते. त्या स्टाईलनी मी आपल्यासमोर बोलणार आहे, फक्त येण्याचं काम करा. मी आपल्याला खात्रीनं सांगतो कितीतरी कन्सेप्ट्स क्लिअर होतील आपल्या. मी स्वतः देवी भागवत अभ्यासला नव्हतं त्यावेळी, तोपर्यंत मलाही सुद्धा किती शंका होत्या. पण देवी भागवत अभ्यासता अभ्यासता लक्षात आलं की मग मला कळलं समर्थांनी जगदंबेच्या स्थापना इतक्या ठिकाणी का केल्या. समर्थांनी मारुती स्थापना केल्याच्या आपल्याला कथा माहिती आहेत, पण समर्थांनी अनेक ठिकाणी देवीची मंदिरं बांधली आहेत हे आपल्याला माहिती आहे. समर्थांनी आपल्या जीवनात सगळ्यात मोठी उपासना देवीची केली आपल्याला माहिती आहे का? आम्हाला म्हणजे रामाचे भक्त होते, पण देवीची ते बोलणार आहे मी योग्य तेवढ्या. ज्ञानोबानी मोहिनी राजाच्या शेजारी बसून जे ज्ञानेश्वरी सांगितली ती मोहिनी राज म्हणजे जगदंबा आहे ती, अनेकांचं कुलदैवत आहे ती. विष्णूचा अवतार मोहिनी राज, ती मोहिनी पण आहे आणि राज पण आहे. आणि म्हणून नमो अंबे श्रीमंते निज जन कल्पलते अशा उभ्या ज्ञानेश्वरी देतात. सगळ्या संतांनी देवीच्या उपासना केल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य उपासना कुठली होती? कुठल्याही प्रसंगात टेन्शन आलं किंवा आता काही ऍक्शन घ्यायची असेल तर महाराजांच्या मुखात एकच वाक्य असायचं, जगदंब. त्याचा विस्तार आपल्याला इथे ऐकायचा आहे. मी हे गर्दी करता बोलत नाही हो, मुलुंडकरांच्या वरती समर्थांचं विशेष प्रेम आहे, ते मला प्रेम आपल्याला शी बोलायला उद्युक्त करत आहे. वैयक्तिक काही स्वार्थ नाही कोणाचा, फक्त येण्याचं करा ही आपल्याला आग्रहाची विनंती करतो. एक सुंदर कथा येते, थोडं नाम गाऊया. हरी सुंदर नंद मुकुंद, नंद मुकुंद, हरि हरि नारायण हरि ओ, हरि नारायण हरि ओ, हरि केशव
ऋतवाग इति विख्यातो मुनिरासीन महामतिः तस्य पुत्रो अभवत् काले गंडांते पौष्णभांतिके। ऋतवाक नावाचे एक मुनी पुराण काळी होऊन गेले, त्या मुनींचं नाव आहे ऋतवाक। मननात मुनी बर का, आणि इंद्रिय जिंकलेले ऋषी। ऋषिक म्हणजे इंद्रिय, ते ज्यांनी जिंकली आहेत सगळी त्यांना ऋषी म्हणतात। आणि मनन करणारे ते मुनी। मनन करणारा मनुष्य फार बोलत नाही म्हणून तो मौन धारण करतो, म्हणून त्याला मुनी म्हणतात। अतिशय महान होते ऋतवाक। पत्नी आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, आणि त्यांना एक सुंदर असा मुलगा झाला। लहानाचा मोठा होतोय, त्याची मौंज करून देण्यात आली। आणि मुंज केल्यानंतर तो जेव्हा समोर शिकायला बसला तेव्हा त्याला काही यायच ना। एरवी गप्पा मारणारा, एरवी सगळं बोलणारा, पण म्हण केशवायनं, अरे म्हण कोच्या पुढे जाईन। आणि फार महत्वाची गोष्ट आहे, शिक्षण कमी झालं की जगात किंमत कमी असते। विद्या नाम नरस्य रूपमपिकं प्रच्छन्न गुप्तं धनं, विद्या भोग करी यशस सुख करी, विद्या गुरुणाम गुरुः, विद्या बंधुजनो विदेश गमने, विद्या परा देवता, विद्या राजसु पूज्यते नहि धनं, विद्या विहीन पशु। आणि ती किंमत लहान मुलांना नसते याचं कारण त्यांना अजून जीवनाची दृष्टी आलेली नसते, ती आई वडिलांना या करता असते, आई वडिलांनी जग पाहिलेलं असतं। हा मुलगा कानडीत बोलू का, येन बरं दिला काय येतच नाही, एवढं कमी झालं का काय, म्हणून त्याला वाईट व्यसना लागली। आणि तरुण झाल्यावर एका नवीन लग्न झालेल्या ऋषीच्या पत्नीला तो घेऊन आपल्या घरी आला, चोरून अपहरण केलं स्त्रीचं। सगळ्या अर्थानं वाईट जी कर्म असतात ना ती करायला लागला। याचा जन्म झाल्यापासून ऋतवाग नावाच्या मुनींची तपश्चर्या ही संपायला लागली। जीवनात पाप अडवालं ना की जपजाप्य होत नाही, लक्षात ठेवा। बऱ्याचदा ते पाप नातेवाईकांच्या रूपात असतात। जीवनात उपासना कमी व्हायला लागली, देवभक्ती कमी व्हायला लागली, कन्सेप्ट भगवंताबद्दलच्या चुकीच्या व्हायला लागल्या, श्रद्धा कमी झाली की पक्क समजा काहीतरी जीवनात असं पाप घडलंय जेणेकरून आपण देवापासून दूर चाललोय। गीता ज्ञानेश्वरी याच्यापासून दूर जायचं कारण काय सांगा। मोठे मोठे संत ज्या ग्रंथांना मानतात त्या ग्रंथाबद्दल मला अनादर वाटायला लागला, याचा अर्थ काय। काहीतरी बिघडतं लक्षात घ्याल, पातक होतं तसं याच्या जन्मानंतर व्हायला लागलं। आणि यांना कळतंय, अरे पूर्वी माझी एकाग्रता पटकन होत असते, आता असं का होतंय। पण माणसं आपल्या मुलावर कधी अप्रीती करत नाही, त्याच्या जन्मामुळे असं झालं असं वाटत नाही, बाकी सगळं चुकीचं वाटतं। एक दिवस त्यांच्याकडे या जगातले महान आचार्य ज्योतिषी, त्यांचं नाव गर्ग आचार्य, गर्गमुनी आले। आणि गर्गमुनींना यांनी प्रश्न विचारला, महाराज कुपुत्रेण कुलं नष्टं, कुपुत्रेण हतं यशः, कुपुत्रेण चामूत्रं दुःखं निरय यातना। आई वडील रोज रडतात, झालाच नसता तर बरं झालं असतं, झालाच नसता तर बरं झालं असतं। चांगला पुत्र घरी जन्माला आला किंवा कन्या जन्माला आली की ती आपल्या आई वडिलांचा उद्धार करते, समर्थांचा अभंग आहे, सुपुत्र संसारी कुळाचे मंडण, वंश उद्धरण हरिभक्त, भक्त तरे तारी बेचाळीस कुळे, तयासिनेमुळे जगदोद्धार, जगदोद्धार करी हरिभक्त संसारी, येरते अनाचरी। म्हणून मुलांना चांगले संस्कार द्या,
अगदी गमतीने बोलायचं झालं तर मुलं काही झालं तरी आपला उद्धार करणारच आहे. तो कशा अर्थाने त्यांनी करावा हे आपण ठरवा. हा कसला मुलगा काय आहे? आणि त्यांच्याकडे गर्गाचार्य नावाचे मुने आले. ऋतवाग उवाच. ऋतवाग त्यांना म्हणाले, भगवं स्वामहं प्रष्टुमिच्छामि वद तत्र प्रभो. ज्योतिषशास्त्रस्य आचार्यं पुत्र दौशल्यकारणं आपल्या जीवनामध्ये प्रत्येक भोगाला काही ना काहीतरी कारण असतं. चांगला पुत्र किंवा चांगला चांगली कन्या जन्माला येते त्याला आई आणि वडिलांचं पुण्य असतं, लक्षात घ्या. सुशीलो मातृपुण्येन, आईच्या पुण्याईनं मुलं शीलवान निपसतात. पुत्री पितृपुण्येन चातुरा, वडिलांच्या पुण्याईनं मुलं बुद्धिमान निपसतात. म्हणून मुलांना जर मार्क्स कमी पडत असतील तर वडिलांनी अनुष्ठान सुरू करा, ती पुण्याई आपोआप जायला लागते आणि मुलांचे मार्क्स सुधारतात. दाताच्या वंश पुण्याईनं, दाता जो असतो ना आणि वंशाची पुण्याई लागते, एकदम दाता जन्माला नाही येत. आमचे गोविंद स्वामी आपले सांगायचे, सध्या दाते दोनच राहिले, पुण्यातले मांडववाले आणि सोलापूरचे पंचांग करते, आणि तिसरे आमच्या दातेतही बसल्यात मागे. आडनावाचा मुद्दा नाही, लक्षात घ्याल. दान नावाची जी गोष्ट आहे ना, दाताच्या वंश पुण्येनं आणि आत्मपुण्येनं भाग्यवान, खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या मुलांनी चांगलं असावं असं वाटत असेल त्या आयांनी सतत पुण्य करा, निदान पाप तरी काही होऊ देऊ नका. पण तुम्ही कुठेही असा, तुम्ही केलेलं कर्म त्या मुलांच्या पाठीशी जात असतं. सुशीलो मातृपुण्येनं पुन्हा ऐका, सुशील शीलवान मुलं आईच्या पुण्याईनं. रामराय असे का? कण कौशल्या. छत्रपती शिवाजी महाराज असे का? जिजाबाई. सुशीलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुरा. बुद्धिमान नावाची बुद्धिमत्ता मुलांची कमी पडत असेल तर वडिलांचा प्रॉब्लेम आहे. म्हणून त्यांनी लगेच विष्णू सहस्रनाम सुरू करा. लगेच उद्या तो बुद्धिमान होईल असा अर्थ नव्हे, अजून तुमचं भरून आलं पाहिजे. पण फरक पडतो. आणि पातक काही नका गुटखा खाऊ, मुलांवर परिणाम होणार आहे त्याचा. तुम्हाला काय वाटतं का काय होत आहे? पाप व्यसनातला भाग आहे ना तो. हे थोडं सिरियसली घेतलं पाहिजे. मी का सांगतोय, मी माझ्याकरता यांच्याकरता माझी काही दुकानं नाही आहेत त्याची. बहुतेक गुटखा दुकानवाल्याची याचं भांडण दिसतंय गुवाचं. नाही हो, हे माहितीच नाही आम्हाला की असं काही असतं. आणि म्हणून या अत्यंत गांभीर्याच्या गोष्टी त्यांनी सांगितलं. महाराज, माझा मुलगा असा का? माझं काही चुकलं का? माझं पूर्वकर्म काही आहे का? माझ्या पत्नीचं पूर्वकर्म आहे का? का आमच्या पूर्वजांचं काही आहे? याला काही उपाय आहे का? गर्गाचार्यांनी डोळे मिटले आणि थोडक्यात यांच्या सगळ्यांच्या प्रारब्धाची सोनोग्राफी केली आणि सांगितलं, ऋतवागजी, प्रारब्धाचे पण अनेक प्रकार असतात. प्रत्येक वेळेला प्रारब्ध आपलंच असतं असं नाही. काही वेळा स्वेच्छा प्रारब्ध असतं, काही वेळा परेच्छा प्रारब्ध असतं आणि काही वेळा अनिच्छा प्रारब्ध असतं. मोठीच्या मोठी बस वरनं कोसळते आणि 100 च्या 100 काय 50 माणसं बसलीत ना, ती सगळी मरतात. मध्यंतरी चायनाचं एक विमान कोसळलं बघा, 132 च्या 132 संपले. आता त्या सगळ्यांच्या पत्रिका समोर मांडल्या तर काय सगळ्यांच्या पत्रिका सेम मृत्यू होता का? नाही. त्यातल्या कुठल्या तरी 20-50 लोकांच्या ह्याच्यात जबरदस्त असणार आहे तो योग. त्यांचं ते स्वेच्छा प्रारब्ध आहे त्यांचं स्वतःचं, पण दुसऱ्या कोणाचं तरी ते परेच्छा प्रारब्ध आहे. त्यांच्या बरोबर ते आले हो आग्रहाने. आता काही ओळख नाही असे आले, त्यांचं ते अनिच्छा प्रारब्ध आहे. मी याला नेहमी उदाहरण देतो. दोन मित्र रस्त्यात भेटले, चला मिलिंदराव जरा चहा पिऊया. हॉटेलमध्ये गेलो आम्ही. कल्पना करा, मी हॉटेलला जात नाही पण कल्पना करूया आपण. दृष्टांत म्हणून माझे मित्र मागे बसलेत, क्राईम पेट्रोलमध्ये काम करणारे आमचे मिलिंदजी वाघ. चला जरा चहा पिऊया. नाही ते म्हणले मला ॲसिडिटी झाली. चला काही नाही, आमच्याकडे चांगला येवले चहा चांगला मिळतो. चला काय करणार, नको नको 2-3 वेळा म्हणले. मी आग्रहानं त्यांना नेलं. ते म्हणले, बुवा
मी चहा पितो पण मला भूक लागली, थोडा बटाटेवडा मागवता. मी बटाटेवड्याची ऑर्डर दिली, हनुमान वडा असा मोठा. आता ते दोन वडे मागितले, तर ते म्हणले बुवा एक तुम्ही खाता. म्हणजे मला भूक नाही आहे, मी तुमच्याकरता चहाला आलो की नाही, तुम्ही माझ्याबरोबर वडा खा. आता मला वडा खायचा नाही आहे, पण मी त्यांच्याबरोबर हॉटेलात गेलो आणि मला वडा खावा लागला, हे माझं परेच्छा प्रारब्ध आहे, लक्षात घ्या. आणि त्यांना चहा घ्यायचा नव्हता, पण माझ्याकरता त्यांना चहा घ्यायला लागला, हे त्यांचं परेच्छा प्रारब्ध आहे. माझं स्वेच्छा प्रारब्ध फक्त चहा पाहिजे होता मला, त्यांचं स्वेच्छा प्रारब्ध त्यांना फक्त बटाटेवडा खायला पाहिजे होता, खायला काहीतरी पाहिजे होतं. पण बऱ्याचदा बरोबर असतो ना आपण, त्यावेळेला आपलं परेच्छा प्रारब्ध काम करतं. आणि हल्ली पती पत्नींची भांडणं होण्याचं मुख्य कारण आपण परेच्छा प्रारब्धाचा सन्मान करत नाही हे लक्षात घ्या. पटकन डिवोर्स माणसं का जाऊ शकतात, आपण हे नीट ऐकलं की कळतं की स्वेच्छा आणि परेच्छा प्रारब्ध. आणि लक्षात घ्याल की तुम्ही ते केलं, नाईलाज झालाय आणि काही फारच वाईट आहे आणि घेतलं तो विषय वेगळा, ती एक्सेप्शनल केस झाली. पण या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट पूर्वी करत होते माणसं, आणि म्हणून 70-80 वर्ष बरोबर राहू शकायचे. हा शास्त्राचा अभ्यास म्हणून असावा लागतो की परेच्छा प्रारब्ध कुठला आहे. अनिच्छा काही वेळा अनिच्छा काही संबंध नाही हो. शेजारी बसलो होता मनुष्य, नेमकं त्यांच्याबरोबर फोटो काढायला आला हो, कुठे गेले ते की येतात इतक्या ठिकाणी, ते सिरियल मध्ये काम करतात त्यामुळे त्यांना सगळेजण ओळखतात. आणि तो फोटो काढायला आला तर मला काही मुद्दाम लांब जाता येईना, म्हणून मला नको असताना फोटो त्याच्याबरोबर काढावा लागला. म्हणजे बसावं मी आलो त्यात, हे माझा अनिच्छा प्रारब्ध आहे. त्याचं स्वेच्छा प्रारब्ध, त्यांचं परिच्छा प्रारब्ध आणि माझं. आता तो जो कोण आहे तो जेव्हा दाखवेल आमचा वाघसाहेबांचा आमचा कोण, हे कोण समोर बसलंय, माझा उद्धार आहे की नाही त्या दिवशी. अशा हजारो गोष्टी मी फार थोडक्यात सांगतोय. असं हे तुमचं अनिच्छा प्रारब्ध आहे, लक्षात घ्याल. काय झालंय नेमका प्रसंग, गर्ग उवाच मुनिये नैवापराधस्ते न मातुर न कुलस्य च रेवत्यंतम तू गंडांतम पौत्र दौशल्य कारणम. रेवती नक्षत्राच्या गंडांत नावाच्या योगावरती तो मुलगा जन्माला आलाय, त्याचा परिणाम तो नेमका त्यावेळेला जन्माला यावा, हे तुमच्या दोघांचा अनिच्छा प्रारब्ध आहे. उपाय काय? उपाय एकच, या सगळ्याच्या सगळ्या विश्वावरती जिची सत्ता आहे, एकमात्र ती या जगाची मालकीण जी आहे ना जगदंबा, हिचा श्रीमद देवी भागवताचा घरात पाठ करा, म्हणजे त्या मुलाचा उद्धार होईल. तो आपोआप त्याची बुद्धीच सुधारायला लागेल. आता देवीच भागवताचा पाठ करू ते नंतर करू म्हणाले, त्यांना इतका राग आला त्या रेवती नक्षत्राचा. ऋतवाक मुनी इतके संतापले, खूप मोठे तपश्चर्यावाले होते ते. 27 नक्षत्र आहेत, त्यातलं हे रेवती नावाचं जे नक्षत्र आहे, त्या नक्षत्राला शाप दिला, त्वं पतितो भव खाली पड, आणि धाडकन वरनं ते नक्षत्र उल्कापात व्हावा असं गिरनार पर्वतावर पडलं. गिरनार पर्वताचं मूळ नाव आहे कुमुदक पर्वत. कुमुदक पर्वत, पण रेवती नक्षत्र पडल्याबरोबर त्याचं नाव पडलं रैवतक. आता तेज वर्ण जे पडलं ते असं घरंगळत घरंगळत, चेंडू जसा घरंगळतो असं वीज घरंगळत घरंगळत आली, आणि त्याच्या पायाध्याशी एक आश्रम होता, त्या आश्रमात राहत होते प्रमुच नावाचे मुनी. त्यांच्या दारात ते असं येऊन पडलं, आणि त्यांनी त्याच्याकडे पाहिल्यावर त्या नक्षत्राच्या त्या विजेचं त्या शक्तीचं रूपांतर झालं एका मुलीमध्ये. प्रमुचानी रैवतक नक्षत्र रेवती नक्षत्रावरती हा प्रसंग घडला, तेव्हा रेवती नक्षत्र आकाशात होतं ते पडलं, म्हणून त्या मुलीचं नाव ठेवलं रेवती. एरवी कथा ऐकतो त्यापेक्षा वेगळ्या कथा आहेत बरं का इथे. आता इकडे यांनी गर्ग म्हणाले रागवू नका, आता सगळ्या नक्षत्रांना शाप देऊ नका, 27 नक्षत्र आहेत, उगाच कशाला वाया घालवता. शाप देणं याचा अर्थ आपली क्रेडिट वाया घालवणं, कुणालाही वाईट व्हावं म्हणलं ना की काल केलेल्या 10 माळा केल्या. मनापासून रामनवमी उत्सव आहे म्हणले रामरक्षा सिद्ध कशी करायची, मला इतक्या लोकांनी रामरक्षा म्हणलं, मुळातच सिद्ध आहे, तुम्ही सिद्ध व्हा, ती तुम्ही कोण सिद्ध करणार.
काय तरी विचारतात लोक, रामरक्षा सिद्ध कशी करायची, माझ्यावर कृपा कशी करायची, मान्य आपण कोण सिद्ध करणार, आपण कोण टीमाजीराव. जरा 13 आवर्तन केली रामरक्षा सुरू, म्हणले आम्ही 13 वेळा आणि जाऊबाईंशी तावातावानं भांडण केलं, फिट टाम फिट. क्रोध आला की पुण्य गेलं लक्षात घ्या, म्हणून ते म्हणले आता रागवू नका. गर्गाचार्य म्हणले मी सांगतो असं करा, देवी भागवताचा पाठ करा, आणि तो देवी भागवताचा पाठ केल्यावरती त्या ऋतवाहकांचा मुलगा 100% चांगला झाला. आता या मुलीचं काय झालं ऐका पुढे. तर रेवती नावाची मुलगी लहानाची मोठी होतीये, वयामध्ये आली. आता प्रमुच हे नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत, त्यांची ही मानस कन्या आहे. आता या मुलीच्या लग्नाची वडिलांची जबाबदारी मुलीचं लग्न आहे ना. मी अनेकदा एक आर्य म्हणत असतो, आपल्याला तर पाठ झाली असेल ती, की कुठलीही आई मुलाच्या लग्नाकरता तळमळते आणि कुठलाही बाप मुलीच्या लग्नाकरता तळमळतो. उपवर कन्या होता पितयाचा काळ जास कातरते, कातर सासर सागर जाय कशी पार हे चिका तरते. प्रमुचांना असं वाटायचं त्या मुलीचं कसं कल्याण होणार. आता प्रमुचांच्याकडे अग्नी आहे, म्हणजे ते अग्निसेवा करणार आहेत 3 वेळा सकाळ दुपार संध्याकाळ अग्निसेवा. ज्या घरात अग्निसेवा होते ना, रोज अग्नीला जे कमांड देतात बा हे अग्ने त्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते बघा. म्हणून बाकी काही जमलं तर करा, करू नका, पण मी सांगतो ही युक्ती करा. आपण करतही असाल काही विशेष नाही, मी अनेक संतांच्या जवळ बसतो त्यामुळे मला काही टेक्निक्स माहीत होतात, आणि जे रॅन्डम आहे मोघम आहे ते कोणाला, जसं क्रोसिन कोणालाही देतो आपण तसं. पर्टिक्युलर उपासना नाही सांगत, पण ही उपासना करा रोज सकाळ दुपार संध्याकाळपैकी किमान एकदा. कापूर चांगल्या प्रकारचा निरांजनात लावा, त्या कापर लावण्यापूर्वी पेटवण्यापूर्वी त्या कापरावरती हात ठेवा आणि तुमचं काम सांगा. ते काम वाईट सांगायचं नाही बरं, तिचं वाटवळू दे असलं काही सांगायचं नाही, कारण ते रिबाउंड होतं ना आपल्यालाच त्रास देतं. आणि असं म्हणा की आमकं काम झालेलं आहे. मी अनेक चमत्कार असे पाहिलेत की तसं केल्यावर काम होतं, कारण या जगामध्ये सगळेच्या सगळं मागायचं असतं ते अग्नीला मागायचं असतं. एवढं मोठं श्री सूक्त आहे, जगदंबा लक्ष्मीची कृपा राहावी माझ्यावरती, हे मागितलंय कुणाला. पहिलाच मंत्र ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत सृजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम, कुणाला मागितलं, जातवेद ओम महावह. जातवेद म्हणजे अग्नी, हे अग्निनारायणा मला तू लक्ष्मी दे. म्हणून एवढी एक गोष्ट करा बघा, जमलं तर आधी उद्यापर्यंत लक्षात राहते का बघा, कारण पुन्हा इथे पुढे सांगणार होता जगदंबेला जे तुम्ही करू नये वाटतं ना, ती तुम्हाला प्रेरणाच देत नाही. किती शहाणपणा असो नेमका ऐन वेळेला विसराल तुम्ही, कारण तशी तिची इच्छा असते. बघा जमतंय का, पण हट्ट करा तिच्याकडे, मला हे जमू दे. एक कापूर घ्या, त्याच्यावरती कमांड द्या आणि तो कापूर देवाला लावा. प्रसंग घडतात असे की कितीतरी कामाचे पटापटा व्हायला लागतात. आणि असा अग्नी त्यांच्याकडे आहे. प्रमुख हे अग्नीचे उपासक आहेत, सकाळ दुपार संध्याकाळ अग्नीमध्ये समेधा अर्पण करतात आणि संध्याकाळी असेच अग्नीची सेवा करतायत. आणि अग्निनारायणाला विचारलं, देवा तुम्हाला कळतंय माझी चिंता काय आहे, ती चिंता माझ्याकरता नाही आहे, माझी लेख ती सख्खी पण नव्हे बरं का, माझ्या लेखीच्या लग्नाचं काय. जेव्हा तुम्ही एखाद्या देवाची अनेक वर्ष उपासना करता तेव्हा तो देव आपला ऋणी होतो, हे कधी विसरू नका. समर्थ म्हणाले, ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा. ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.
बरं, प्रत्येक वेळेला मागण्याकरताच उपासना करायची असते असं नाही, रोज देवाला म्हणावं, देवा मनापासून नमस्कार, केव्हा तरी मागावं, म्हणजे त्याला सुद्धा असं जरा मध्ये फुरसत मिळते हो, नाही तर बँकेत जेवढे पैसे भरले त्यापेक्षा जर चेक जास्त सोडले कसं होईल ना. आणि अग्निनारायणाला आयुष्यात स्वतः करता काही ना मागणारे प्रमोद, अग्निनारायणाला म्हणतात देवा अहो अग्निदेव प्रगट झाले, त्रयोस्य पादाः सप्तशृंगाः द्वे शीर्षे, अग्निनारायणाचा फॉर्म्युला आहे हा, प्रगट झाले आणि सांगितलं उद्या सकाळी सूर्योदय झाल्यानंतर पहिल्या घटकेत जो मुलगा येईल तो तुझा जावई असेल, कुठेही नाव नोंदवायची गरज नाही. ठीक आहे, आता दुसऱ्या दिवशी सकाळी अग्निकार्य झालंय, जपाला बसले ओसरीमध्ये आणि इतक्यात त्या वनामध्ये शिकारीला आलेला एक दुर्दम नावाचा राजा, दुर्दम, त्याला ताण लागले म्हणून तो आश्रमाच्या शोधात आला आणि तुळशी वृंदावनाच्या अलीकडे उभा राहिला आणि अत्यंत सुंदर असणारी ती रेवती नावाची मुलगी, वल्कलं नसलेली, साधीच आहे बरं का, फार अगदी कपडे चांगले घातलेले असं काही नाही, आणि म्हणच आहे जातीच्या सुंदरा, नाही तर तुम्ही काही घाला, अशी ती सहज बाहेर आली आणि तिनं मातीचं भांडं पाण्याचं, त्यांना कोणालाही आल्यानंतर आपण पाणी द्यायची पद्धत आहे, आणि त्यांनी सहज हाक मारली तिला, पहिल्या मुखामध्ये तुझ्या काय आलं असेल त्याच्या दुर्दमाच्या. दुर्दम राजा म्हणतो हे प्रिये कशी आहेस, आणि एकदम जीव चावली, असं तो सगळीकडे सगळ्या गल्लीमध्ये जाऊन म्हणणार नव्हता. शशी नाव नव्हतं त्याचं. आणि इतक्यात आतून प्रमोद ऋषी बाहेर आले आणि ते म्हणाले काय जावई बुवा कसे आहात. तो म्हणलं महाराज खूप बरेच मंत्र आहेत मी सगळे बाजूला ठेवतो, मला तसं काही मनात नव्हतं कसं काय चुकून आलं. ते म्हणले अजिबात चुकून आलेलं नाहीये, तुमच्या मुखातून जे आलं ती भगवंताची योजना आहे आणि कालचा दृष्टांत त्यांनी सांगितला. काल मी अग्निनारायणाला विचारलं होतं की असं असं आहे, तेव्हा माझ्या मुलीचं लग्न कधी होईल, उद्या सकाळी सूर्योदयानंतर पहिल्या घटकेत जो मुलगा येईल तो तुझा जावई असेल, ते तुम्ही आहात, बाकी तुमचे नातेवाईक घरी बरे आहेत ना, तुमची ही मूल पत्नी माझ्याकडे सुरक्षित आहे, तेव्हा तुम्ही हिच्याशी विवाह करा. आणि अर्थातच प्रमोदांची आज्ञा म्हणून विवाह ठरला. पण ते म्हणा तो विवाह करायचा आहे, मुलीला विचारलं बाई तुला इच्छा आहे ना, नाही तर मी तुझ्यावर लादतोय असं होता कामा नये. उदयही पूर्वीच्या काळी आपल्याकडे मुलींवरती बळजबरी केली जात नसे बरं, गेल्या लाखो वर्षाचा कालावधी असा होता, जो काही बळजबरीचा वगैरे कालावधी आला ना तो गेल्या 2000 वर्षातला आहे, याचं कारण मुलींची काळजी वाटायची आई बापांना परकीयांच्या आक्रमणानंतर, हो इथनं घरातनं मुलगी जाऊ द्या मग तिचं रक्षणाची जबाबदारी नवऱ्याची त्या लोकांची, कारण तसे प्रसंग झाले होते. पण गेल्या लाखो वर्षामध्ये आपल्याकडे मुलीला पूर्ण स्वातंत्र्य होतं नव्हे, अनेक उत्तमोत्तम असे पुराण काळी झालेले प्रेमविवाह पण आहेत, त्याच्या कथा भागवत इत्यादी ग्रंथातून येतात. कशा करता सांगतोय मी हे, आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे त्याच्यावरती आपण शिंतोडे उडवण्यापूर्वी 10 वेळा विचार करा आणि मग पूर्वजांबद्दल बोला, अशी माझी तळमळीची विनंती. बाळा तुला आहे ना लग्न करायचं, ती म्हणली चालेल, पण माझं लग्न रेवती नक्षत्र आकाशात असताना करायला पाहिजे. ते म्हणलं दुसरे नक्षत्र नाहीत का लग्नाला, पुष्कळ नक्षत्र आहेत, नक्षत्रासारखी मुलगी म्हणतात ना, मुलगा मात्र अमावस्येसारखा. एका मुलीचं लग्न ठरलं म्हणे तिला, तिनं आपल्या मैत्रिणीला दाखवलं हा माझा नवरा आहे कसा आहे, दुसरा मिळाला नाही का तुला का, हसताना दात त्याचे वाईट किती वाईट दिसतात असं असं करून हसतो तेव्हा, हसताना दात वाईट दिसतात म्हणले त्याचे. ते म्हणेल तहा विचार मी केला नसेल असं वाटतंय का तुला, माझ्याशी लग्न केल्यावर याच्यावर हसायची वेळ कधी येणारच नाही आहे. तुला दुसरं नक्षत्र का नाही चालणार बाळा. अगं ऋतवाक नावाच्या महामुनींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावरती ते आकाशात असणार
रेवती नक्षत्र पतित केलं, खाली पडलं. ती म्हणाली, मग माझ्या वडिलांची तपश्चर्या नाही काय? आणि ऋतवाकाने विचार केला, काय करावं? या ऋतवाकाने नाही, प्रमोच मुनींनी विचार केला, काय करावं? आणि आपली तपश्चर्या जगदंबेला विनंती केली, आणि आपली तपश्चर्या बळाला लावली, फळाला लावली, आणि पुन्हा रेवती नक्षत्र आकाशात स्थापित केलं. मध्यंतरी मी एक लेख वाचला, वैज्ञानिकाने लेख लिहिला, काही हजार वर्षापूर्वी आकाशातून असं नक्षत्र जमिनीवर पतित झालं असणार आहे अशा अर्थाचं त्याने तो लेख लिहिला होता. आपण हे सर्च करू शकतो की काही वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी असा प्रसंग घडलाय. श्रोते हो, आता हा राजा म्हणला, मी लग्न करीन. दुर्दम राजा म्हणला, रेवतीशी मी लग्न करीन. प्रमुचांना म्हणाला, पण माझे एक अट आहे, माझ्या पोटी असा महान पुत्र जन्माला यावा जो मन्वंतर अधिपती असावा. मन्वंतराचा अधिपती म्हणजे काय? अहो, साधं रस्त्याला नाव द्यायचं असेल तर किती मोठं. एकाहत्तर महायुग म्हणजे एक कल्प असतो बर का, आणि तेव्हा मन्वंतर होतं. इतका महामानव की ते पिढ्यान पिढ्या, म्हणू याचा सोपा अर्थ सांगतो, पिढ्यान पिढ्या ज्याचं कार्य लक्षात ठेवलं जातं, युगानुयुग ज्याचं कार्य लक्षात ठेवलं जातं त्याला म्हणतात मनू. सोपी व्याख्या सांगतो, तशी मोठी व्याख्या आहे. असा मन्वंतराचा अधिपती होईल का माझा पुत्र? ते म्हणाले, होईल, पण तुला एक काम करावं लागेल. काय काम करावं लागेल? ऐक बाबा रे, देवी भागवतं नाम पुराणं यत्तु पंचमं पंचकृत्वस्तुप्त श्रुत्वा लप्स्यते अभिमतं सुतं. बाळा, मन्वंतर अधिपती तुझ्या पोटी जन्माला यावा, इतका महान तुझा पुत्र असावा असं वाटत असेल तर तू श्रीमद देवी भागवताचं 5 वेळा श्रवण कर. एकदा नाही, एकाग्रतेनं 5 वेळा ऐक, म्हणजे जो बदल व्हायला पाहिजे तुझ्यात तो होईल आणि तुझ्या पोटी जन्माला येईल. तो अत्यंत महान असा मन्वंतराधिपती जन्माला येईल. आणि याने ते लग्न झाल्यानंतर 5 वेळा श्रवण केलं दोघांनी मिळून. आणि कोण? रैवत त्या मुलाचं नाव आहे. रैवत, रैवत नाम मन्वंतर. 14 मनू आहेत, हे 14 मन्वंतर आहेत. यातला रैवत नावाचा जो मनू आहे ना, हा या दुर्दमांचा मुलगा आहे. कशामुळे हे शक्य झालं? असामान्य कामं जी होतात ती जगदंबेच्या कृपेने होतात. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम सर्वथा करतुम असणारी ती जगदंबा माता वाटेल ते देऊ शकते, पण कनेक्शन नीट लागलं पाहिजे. आपण म्हणतो पंख्याचं बटन का लागत नाही आहे, का लागत नाही आहे, का लागत नाही आहे, वायरिंगमध्ये फॉल्ट आहे. तिकडे दिवा लागलाय, इकडे बटन आहे, पण मध्ये. म्हणून व्यवस्थित आपण हे करण्याचा प्रयत्न करतोय. मुद्दाम सांगतो, आपला डायरेक्टली काही संबंध नाही याच्याशी, आपल्या संध्याकाळच्या प्रवचनाशी संबंध आहे, पण मुद्दाम सांगतो. जेव्हा मला राहुल दादांचा फोन आला भेटायला, समर्थांचा पादुका दौरा आला होता, त्यावेळेला ते आल्यानंतर बोरिवलीतही आले, त्यांना मी सांगितलं, मी सांगतो असं करणं असेल तर करूया कथा. नुसतं कथा करायची प्रवचनं ठेवायची असं नाही, आपण सगळं कर्मकांड व्यवस्थित सांभाळूया. म्हणून सकाळी देवता स्थापन, आजच सकाळी झालं देव. काल किती, कालपर्यंत किती गडबडीत होते आपण काय पाहिलाय कार्यक्रम. बरेच लोक काल आले होते. सैनिक मंडळींचा आणि वीरपत्नींचा मोठा सत्कार, प्रत्येकाला 50,000 रुपये. कसलं मोठं काम आहे, नुसतं आपलं कोरडा सत्कार नाही, नुसते कोरडे भुके देऊन नाही, उपयुक्त असं काम या मंडळींनी केलं. इतका व्याप झाला तरी मी त्यांना राहुलला आग्रह केला. मी आग्रह केला हे मला सांगायचं नाही, त्यांनी ऐकलं हे सांगायचं, कारण मी 12 महिने हेच काम करतो. सगळेजण काही कथा कथेचं नीट आयोजन करतो असं नाही, म्हणले प्रवचन ठेवतो, बाकी सगळं नीट करतो. पण देवता स्थापन सकाळी व्यवस्थित झालं. यानंतर माझे अत्यंत प्रिय मित्र श्री गोविंद मांडवगणे गुरुजी, जे पिढ्यान पिढ्या भागवत वाचत आहेत, ते घरी मूळ संहिता वाचायला बसले. त्याचं पठण घरात देवतांसमोर सुरू आहे. घरामध्ये याचा मूळ उद्गार, हे मूळ मंत्रांचा उद्गार, सगळे 18,000 श्लोक घरामध्ये वाचले जात आहेत. एक दिवस आम्ही यज्ञ करणार आहोत, देवतांचं पूजन आहे, अन्नदान घरी सुरू आहे, आणि इथेही अन्नदान एक दिवस होणार आहे. कधी होणार आहे आज सांगत नाही, म्हणजे तुम्ही रोज या असा अर्थ नाही. पण सगळं नीट झाल्यानंतर एकही चूक होता का माने, आणि पुन्हा एवढं झालं की तरी म्हणायचंय शेवटच्या दिवशी, यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत्.
तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरी। आई आमच्याकडनं आम्ही सगळं करण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला, त्यातून काही चुकलं असेल तर क्षमा कर, हे मनापासून म्हणायचं, रुटीन म्हणून नाही। तुम्हाला खरं सांगतो, आज सुद्धा जगदंबेचं सामर्थ्य तेवढंच आहे जेवढं पूर्वी होतं। सामर्थ्य तिच्याकडून कमी झालेलं नाही आहे। समर्थ म्हणाले, उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना। इथे प्रॉब्लेम आहे। कलियुगाच्या प्रभावाने अशी आपली लाईफस्टाईल झाली आहे की श्रद्धा खाली गेली हो, जमेल का, होईल का, खरंच असतं का, कलियुगात कुठला आलाय देव, आपलं कुठला आलाय जमायला, असे निगेटिव्हिटी ठेवू नका। निश्चय का व्यास खोटं का बोलतील, व्यासो ब्रूतेन संशय हा, या न्यायाने आपण उद्या बसू। बरोबर 5:30 कथा सुरू होईल, 5:30 ते 6:45 दरम्यान, कारण वाद्यविद्य लावायला 5-7 मिनिटं लागतात, तेवढी सुरू होईल हे सगळं माईक सिस्टीम। थोडं उद्या बदलणार होतं, पण अजून 400 खुर्च्या मागवलेल्या आहेत, आत्ताच त्यांनी माझ्यासमोरच सांगितलं। आणि बसायला व्यवस्थित व्यवस्था असेल, येण्याचं काम करा। 2 तासाने एक ब्रेक असेल, मध्ये आपल्याला सर्व चहाची व्यवस्था आहे, आणि त्यानंतर परत 2 तास, कारण 9:30 आरती होईल। असा कार्यक्रम इथून पुढे 6 दिवस आपल्याला ऐकायला मिळणार आहे। कसं काय घडलं, हे देवी भागवत कुणी रचलं, कधी रचलं, कुणी कुणाला सांगितलं, त्यात काय काय प्रसंग घडले, कुणी कुणी काय उपासना केल्या, रामरायांनी काय उपासना केली, हे देवी भागवत कथा आहे। म्हणून ते रावणाचं युद्ध जिंकले। गोपालकृष्णांच्या जीवनात काय उपासना केली गेली म्हणून गोपालकृष्ण सगळीकडे जिंकत गेले, या कथा आहेत। अगदी आधुनिक काळामध्ये सुद्धा अनेक लोक देवी भक्त होऊन गेले। या सगळ्या कथांचा आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर सगळी कामं ॲडजस्ट करा, आणि घरच्यांना सांगा, बुवा 5:30 ते 9:30 सोडून आम्हाला, जसं आम्ही मला कोणी विचारलं, बुवा तुम्ही कधी भेटाल, म्हटलं मी पुण्याचं आहे, 1 ते 4 सोडून कधी भेटतो, दुपारी 1 ते 4 भेटणार नाही। तसं आपण सगळ्यांना सांगा, 5:30 ते 9:30 आपण वेळ काढा। पूज्य डोंगरेजी महाराजांचं वाक्य सांगतो आणि थांबतो, थोडं बघा, आपण वेळ काढायचं ठरवा। जगदंबेच्या जर मनात नसेल ना तर तुम्हाला ऐन वेळेला काहीतरी समस्या येईल। हेच देवी भागवत पुढे सांगणार आहे की ती अशा प्रकारे योजना करते की काय गरज आहे का, मग पाऊसच येईल, मला माहिती नाही काय होईल, बुवाचा आवाजच बसेल, लाईटच जातील, तुम्ही रिक्षाच मिळणार नाही, कारण जगदंबेची इच्छा नाही। तुम्ही हे जर ऐकलं त्यानं उद्धार झाला तर, म्हणून अत्यंत पुण्यही असेल तरच। म्हणून पूज्य डोंगरेजी महाराज नेहमी म्हणायचे, असा विचार करू नका आज मला वेळ नाही आहे, असा विचार करा माझं काय चुकलं म्हणून देवीने मला इथे येऊ दिलं नाही, काहीतरी डिफिशियन्सी असते प्रारब्धात, आणि म्हणून योजना करून सुद्धा आयोजन होत नाही हो, अत्यंत दुर्लभ अशा या गोष्टी आहेत। म्हणून प्रयत्न करा, मला सांगायचं काय, पूज्य गोंदवलेकर महाराज नेहमी सांगायचे, प्रारब्धानी होतो तो प्रपंच, आणि प्रयत्नपूर्वक करावा लागतो तो परमार्थ। आरती लावायची, आरती नाही लागली तर उद्बत्तीने आरती करा, अग्नी असल्याशी कारण आपल्याला दिलेली फलश्रुती आपण माझ्या पाठोपाठ म्हणा। या देवी भागवताची फलश्रुती स्वतः देवी भागवतातच दिलेली आहे, आपण माझ्या पाठोपाठ ती म्हणा, अशी आपल्याला प्रार्थना। फलश्रुती असं लिहिलं आहे बघा, पहिल्याच पानावर आहे, श्रीमद भागवतं यस्तु पठेद्वा शृणुयादपि श्लोकार्धं श्लोकपादं वा सयाति परमांगतिं। यस्तु भागवतं देव्याः पठेत् भक्त्या शृणोति वा धर्ममर्थं च कामं च मोक्षं च लभते नरः। वेदसारमिदं पुण्यं पुराणं द्विजसत्तमाः वेदपाठसमं पाठे श्रवणे च तथैव हि सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम पुरती।
रत्न खचित भरा तुझ गौरी कुमारा जय जगदम्बे श्री अम्बे रेणुक कल्प कदम्बे जय जय जगदम्बे आजी तुझी धाटी अन्यन से या सृष्टि तुझ समरूप दुसरे परमेश्वरी करिता शशिर सर सर वदन पुटी दिव्य सुलोचन दृष्टि सुवर्ण रत्नाचा श्री मुकुटी लोपति रवि शशि कोटी गजमुखी तुझ स्त मिले हे रंबे पुष्पांचे हर कंठी बहुमोत्याची दाटी अंगी नवी चोरी जरी काठी पीत पीतांबर पैंजण पद कमळी अतिशोभे भ्रमर धावती लोंबे जय जय जगदंबे अम्बे रेणुक कल्प कदम्बे जय जय काय उडे या लाभे दाव पाव अविलंबे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुक कल्प कदम्बे जय जय जगदम्बे जय जय
जय जगदम्बे, जय जय जगदम्बे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, राज प्रभु रामचंद्र महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की जय भगवती श्री जगदम्बा माता की सब संतन की जय सदा सर्वदा योग तुझा बढ़ावा तुझे कारणी देह माझा बढ़ावा उपेक्षु नको गुणवत्ता अनंता रघुनायका मागणे हे जिहाता जय जय रघुवीर समर्थ। उद्या सायंकाळी बरोबर 5:30 वाजता श्रीराम